मित्रांनो, आपण आपल्या येणाऱ्या कंबाईन एक्झामसाठी आता आपण हे एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे होते आपले त्यातले प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. ओके, त्यातलं जर आपल्याला एक दोन प्रश्न जरी आला तर आपला फायदा होईल आणि ते प्रश्न डिस्कस केले तर नक्की फायदा होतो मित्रांनो. तर चला आपण काय करू, आता करंटचे प्रश्न सोडून बाकीचे सगळे आपण प्रश्न डिस्कस करूया, कारण करंटचे आता ते पहिले होऊन गेले, ते करंटचा वेगळा अभ्यास करावा लागतो. ओके, आता आपण काय करू, जे आपले मेन कोर सब्जेक्ट आहे सगळे त्यांचे आता आपण काय करू, प्रश्न डिस्कस करायला सुरू करूया. आता पहिले हे जे करंटचे आपले सोडून द्यायचे. ओके, आपण पहिले 15 प्रश्न करंटचे आपल्याला त्यांनी घ्यायचे. आपण डायरेक्ट 16 नंबरवर बघा, 16 चालू करू. बघा आता ह्या प्रश्नावर आपण स्टार्ट करू. बघा पहिला आता काय लागला, पॉलिटीचे प्रश्न लागले. बघा, ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. बघा, ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत विचारला आपला, म्हणजे आता हा प्रश्न आला आपला. ओके, पंचायत राजवर, तर तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. बरोबर आहे, ग्रामपंचायत काय असतो, कार्यकारी प्रमुख असतो. ठीक आहे, आणि सचिव कोण असतो, मग आपला ग्रामसेवक. ठीक आहे, आणि ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलवतो व अध्यक्षस्थानसुद्धा बसवतो. बरोबर आहे, अ ब तर बरोबर यायला पाहिजे, अ ब बरोबर यायला पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता हे तीन ऑप्शन राहिले, 3 किंवा 4 राहिला. ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णयाची अंमलबजावणी करतो. बरोबर आहे, ते पण करतो, म्हणजे अ बक तर यायलाच पाहिजे, फक्त आता ड पाहिजे आपल्याला, ड बरोबर आहे का. अकार्यक्षमता, अयोग्य वर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते 100%. बरोबर आहे, करू शकते. ओके, म्हणजे त्यानं जर गैरवर्तन केलं किंवा अकार्यक्षमता, काही कार्य करण्याची क्षमता नसली किंवा की भ्रष्टाचार केला, तर त्याच्या त्या कारणावरून जिल्हा परिषदेची जी स्थायी समिती जी आहे त्याला पदभ्रष्ट करू शकते 100%. बरोबर आहे, म्हणजे जे उत्तर काय पाहिजे, ऑल ऑफ दी अबू. मग आपण याच्यावरून समजलं आपला आपले सरपंचाचं कार्य काय काय असतं, काय काय नाही आपण याच्यावरून बघितलं. ठीक आहे, याच्यातून ग्रामपंचायतीविषयी आपण बघितला हा प्रश्न. जर असा प्रश्न आलाच आणि याच्यावर जर समजा फिरून प्रश्न विचारले तर आपलं चुकता काम नाही. ओके, 16 झाला. आता बघा 17 प्रश्न काय म्हणतो, 17 राहिला आपला. ओके, 17 प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याचा पदाचा कार्यकाल समाप्तीनंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. ओके, बघा आता राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा पदाचा कार्यकाल म्हणतो ते समाप्तीनंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. ओके, काय विचारलं, नाही विचारलं. ओके, आहे नाही हे शब्द चुकू द्यायचे नाही त्या ठिकाणी. तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो. बघा, बरोबर असतो, कारण तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो. बरोबर आहे, तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य म्हणून नियुक्तीला पात्र असतो, ते पण बरोबर आहे. तो त्याच राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो, ते पण बरोबर आहे. तो अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र नसतो, नाही नसतो नाही असतो. ओके, हेच काय पाहिजे होतो, असतो, म्हणजेच बरोबर नाही कोणतंही आपल्या याच्यातलं उत्तर. मग आपलं ते येतं चुकीचं विचारलं, म्हणजे 4. ठीक आहे, उत्तर आपलं 4 येईल या ठिकाणी, म्हणजे सर काय पाहिजे, नियुक्तीला पात्र असतो ते. ओके, त्याला काही असं बंधन नसतं, म्हणून याचं उत्तर आपलं 4 आहे. पुढचा प्रश्न बघा, 18 प्रश्न काय म्हणतो, राज्याच्या महाधिवक्त्याबाबत खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही. बघा, परत एकदा बरोबर नाही विचारलं. ठीक आहे, नाही आहे शब्द चुकू द्यायचे नाही. 18 प्रश्न काय म्हणतो, त्याची नियुक्ती संबंधित घटक राज्याच्या राज्यपालाकडून होते. बघा, त्याची नियुक्ती काय होते, संबंधित घटक राज्याच्या राज्यपालाकडून होते. 2 म्हणतात, त्याच्याकडे सोपवलेल्या बाबी संबंधाने तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो. आणि 3 होतं, जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तो राज्य विधिमंडळापुढे भाषण करू शकतो. आणि 4 म्हणतं, विधिमंडळाच्या ग्रहात तो मतदान करू शकतो. बघा आता आता आपलं काय म्हटलं, राज्याचा जो महाधिवक्ता असतो ना त्याच्यावर कोणतं विधान बरोबर नाही, म्हणजे आपल्याला कसं विचारलं चुकीचं विधान, तर त्याची नियुक्ती संबंधित घटकाच्या राज्यपालाकडून होते 100%. बरोबर, राज्यपालच त्याची नियुक्ती करतो, ते बरोबर आहे. त्याच्याकडे सोपवलेल्या बाबी संबंधाने तो राज्यपाला राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो, त्याचं कामच ते असतं सल्ला द्यायचं, हे करायचं. ओके, ते पण बरोबर आहे. जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा राज्य विधिमंडळापुढे भाषण बी करू शकतो, हे पण बरोबर आहे. पण विधिमंडळाच्या ग्रहात तो मतदान करू शकतो म्हणतं, हे चुकीचं आहे, ते मतदान करू शकत नाही. एवढं लक्षात ठेवायचं, राज्याचा महाधिवक्त्याबाबत काय तो, तो मतदान करू शकत नाही. आणि याचे म्हणतं काय, करू शकतो म्हणतो, मग आपलं चुकीचं विचारलं होतं, म्हणून 4 आपलं चुकीचं येणार. ओके, बघा एकदम इझी प्रश्न होता, काहीच नव्हतं, फक्त सिस्टमॅटिक वाचायचं, एकदम आरामात वाचायचं, प्रश्न सुटतात. काही नाही, आरामात जरी वाचलं तरी 30-25-30 सेकंदा प्रश्न सुटतो. ओके, पुढचा बघा,
एकोणीसावा वर्ग काय म्हणतो, खाली दिलेल्या पर्यायापैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत सुधारण्यासंदर्भात नुकतेच कोणते महत्त्वपूर्ण निर्देश दिले? बघा आता आपल्याला याच्याविषयी वळकायचं आहे. तर बघा आता ते काय म्हणतं, सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक प्रक्रियेत सुधारण्यासंदर्भात नुकतेच कोणते महत्त्वपूर्ण निर्णय दिले ते आपल्याला बघायचं आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केला, EVM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आपण त्याला म्हणतो EVMला वर आणि मतपत्रिकेवर नोटा, ओके नोटा यापैकी कोणताही नाही असा पर्याय, निवडणूक ओळखपत्र का गुन्हा अपराध सिद्ध झाल्याच्या दिनांकापासून संसद सदस्य म्हणजेच खासदार राज्य विधिमंडळाचा सदस्य म्हणजेच आमदार अपात्र ठरतो किंवा अनर्य ठरतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा आता आपलं काय म्हणणं आहे, ते संदर्भात कोणते महत्त्वपूर्ण निर्णय दिले, कशाच्या, भारत सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक प्रक्रियेच्या सुधारणेसंदर्भात, ओके त्याच्या सुधारण्याच्या संदर्भात विचारलं आपल्याला. तर बघा आता याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केला होता का त्यावेळेस सुधारणा कशामध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत सुधारणेसंदर्भात विचारलं तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केला होता का, हे चुकीचं आहे. ठीक आहे, आपल्या शोधाचं काय बरोबर, आपलं कोणतं वापर केला होता, मग अ यायलाच नाही पाहिजे अक्ष आपल्या प्रश्नमध्ये, अ यायलाच नाही पाहिजे, अ यायलाच नाही पाहिजे. ठीक आहे, आणि EVM वर आणि मतपत्रिकेवर नोटा हा पर्याय होता 100%. ब तर असायलाच पाहिजे आपल्या ऑप्शनमध्ये, ब असायला पाहिजे आपल्या ऑप्शनमध्ये, म्हणून आपलं उत्तर आलं ड. बघा हे तीन असे एलिमिनेट झाले होते, आणि क काय म्हणतात, निवडणूक ओळखपत्र हे पण नव्हतं, आणि लास्टचं गुन्हा अपराध सिद्ध झाल्याच्या दिनांकापासून संसद सदस्य खासदार राज्य विधिमंडळाचा सदस्य आमदार अपात्र ठरतो अनर्य ठरतो हे पण बरोबर आहे. म्हणजे उत्तर ब आणि फक्त ब आणि ड यायला पाहिजे. ओके, काळजीपूर्वक वाचायचं, उत्तर चुकणार नाही. पुढचं बघा 20 नंबर प्रश्न काय म्हणतो, भूमी अधिग्रहण पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा 2013 खालील तरतुदींचा विचार करा म्हणतो. ठीक आहे, आता आपल्याला काय करणे, कोणकोणत्या तरतुदी आहे काय आपल्याला ते विचार करतात. बघा, भूमी अधिग्रहणासाठी संबंधित सर्व शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे, आधी आहे किंवा नाही आपण पुढचं वाचू. अधिग्रहित केलेली जमीन 5 वर्षापर्यंत वापरण्यात आणली नाही तर मूळ मालकाला परत केली जाईल. क म्हणतं पुनर्वसनानंतरच भूमी अधिग्रहण करता येईल, आणि ड म्हणतं ग्रामीण क्षेत्रात भूमी मालकाला बाजारभावाच्या 4 पटीने तर शहरी भागात 2 पटीने मोबदला दिला जाईल असं त्याचं म्हणणं आहे. तर बघा आता याच्यामध्ये काय आहे, ह्या कोणकोणत्या होत्या मित्रांमध्ये का, 100% बरोबर आहे. ग्रामीण क्षेत्रात भूमी मालकाला बाजारभावाच्या 4 पटीने दिला जाईल, कारण ग्रामीण भागामध्ये तर ऑलरेडीच त्याचं किंमत कमीच असते, मग त्याची 4 पट दिली तरी शहरी भागा एवढी पण होत नसते ती. ओके, आणि शहरी भागाच्या 2 पटीने मोबदला दिला जाईल. ओके, आणि पुनर्वसनानंतरच भूमी अधिग्रहण करता येईल हे पण बरोबर आहे. पुनर्वसनानंतरच भूमी अधिग्रहण करता येईल हे पण बरोबर आहे. आणि अधिग्रहित केलेली जमीन 5 वर्षापर्यंत वापरात आणली नाही तर मूळ मालकाला परत केली जाईल हे पण बरोबर आहे, कारण 5 वर्षापर्यंत त्यांनी जर सांगितलं होतं. पण भूमी अधिग्रहणासाठी संबंधित सर्व शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे हे चुकीचं आहे. ओके, हे पहिलं चुकीचं आहे, कारण भूमी अधिग्रहणासाठी संबंधित सर्व शेतकऱ्यांची संमती आवश्यक नाही आहे. हां, ओके, कारण हे ज्यांची जमीन चालली ते त्यांचंच मत घ्यावं लागेल ना. ओके, त्यांचंच हे करावं लागेल, सर्व शेतकऱ्यांचं काय ते काम आहे. ओके, म्हणून याचं उत्तर काय येईल, ब क ड. याचं उत्तर काय येईल, ब क ड. काहीच नव्हतं या प्रश्नामध्ये, फक्त थोडं आपलं डो इलिमिनेशन मेथडचा वापर करणं होता आणि डोखा लावायचं होतं, बस काहीच येत नव्हतं. ओके, एकदम इझी प्रश्न होता. 21 नंबर बघा, खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर BR आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आता बघा प्रश्न किती कसा सोडवायचा, काय करायचा, कोणत्याला कसं डोखं लावायचं ना ते पण आपल्याला कळायला पाहिजे मित्रांनो. ओके, तर अ तर सगळ्याला माहीतच आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष होते पाठच असतं आपलं. श्री HJ खांडेकर या समितीचे सदस्य होते म्हणतो. बघा अ तर 100% आपल्याला माहिती आहे ना बरोबर आहे, पण ब तर आपल्याला काही माहीत नाही, म्हणून अ ब दोन्ही चूक येईल का, नाही, कारण अ बरोबर आहे. अ व दोन्ही बरोबर येऊ शकतं, हां, ब बरोबर येईल का, नाही, कारण अ बरोबर आहे. अ बरोबर किंवा अ ब दोन्ही बरोबर, आता ह्यापैकी आपल्याला कोणतरी एक उत्तर आपलं मार नाही. पण बघा आता माहीत नसलं तर तुम्ही रिक्स घेऊ शकता अ आणि ब दोन्ही बरोबर असं जास्त याच्यात असलं. ओके, परंतु आता ह्या ठिकाणी काय होतं, श्री HJ खांडेकर या समितीत सदस्य नव्हते. ठीक आहे, लक्षात ठेवा, नव्हते. ओके, होते म्हणतं ना, हे नव्हते, मग याचं उत्तर फक्त अ बरोबर आहे आपलं. ओके, काही काही पॉलिटिक्स प्रश्न असेच असतात की भरपूर वेळेस तुम्हाला ऑल ऑफ द अबोव पॉलिटिक्स प्रश्नामध्ये दिसत नाही, लक्षात ठेवा. ओके, पॉलिटिक्स प्रश्नामध्ये काही काहीतरी चुकीचं असतंच, आणि थोडंफार एका एका शब्दामुळं आपल्याला ते फिरवतात. ओके, त्याच्यामुळं असे छोटे मोठे प्रश्न अगोदर बघून घेणं चांगलं असतं, आणि मेन गोष्ट प्रॅक्टिस पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न बघा 22,
कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात जुळणी करा. बघा, कॅबिनेट मिशन मिशन योजनेसंदर्भात आपल्या करणे जुळणी करणे. बघा, निवडायची एकूण सदस्य संख्या संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी, उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी आणि प्रांतांचे प्रतिनिधी. बघा, आता आपल्या जर जो जुळणी करणं जर म्हटलंच ना मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे निवडणूक निवडायची एकूण सदस्य संख्या किती असायला पाहिजे. एकूण म्हणजे सगळ्यात जास्त असायला पाहिजे ना ती एकूण निवडायची, तर ती किती असायला आहे 389. एवढं बघा, पाठ जरी नसला ना तरी लहान मुलगा पण सोडू शकतो. सगळ्यात जास्त कोणती आहे? 4. म्हणजे 4 एकाच ऑप्शनमध्ये बघा पहिल्या आलं उत्तर आपलं. काय होतं या प्रश्नामध्ये? काहीच नव्हतं, ठीक आहे. आणि नंतर संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी जर म्हटलं तर ते किती होतं? संस्थानिक राज्य प्रतिनिधी 93, हे तर आपल्या पाठच आहे. त्याच्यावर उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी, उच्च आयुक्तांचे किती असणारे? लेतले 4 असणारे. आणि प्रांतांचे प्रतिनिधी किती होते? 292 होते. एकदम इझी प्रश्न आहे, सुटलं आपले. ओके, एकदम सोपं होतं. आणि याच्यावर वारंवार प्रश्न फिरलेले आहे, वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही बघू शकता राज्य सेवामध्ये विचारले असेल, कंबाईन ग्रुप बीमध्ये, ग्रुप सीमध्ये तुम्हाला हे प्रश्न बघायला मिळतील. ओके, फिरून फिरून प्रश्न विचारता आयोग. 23 नंबरचा बघा काय म्हणतं. उद्देश पत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा. बघा, आता काय करणे आपला, उद्देश पत्रिकेची खाली वर्णने आणि त्याच्या इकडं काय दिले, नाव दिले, ते कोणाकोणी काय म्हटलेले किंवा काय केलेलं आहे, तर त्यांचं आपल्याला जुळणी करणे. ओके, बघा, राजकीय कुंडली दिले, कल्याणकारी राज्याची अचंबित करणारे तत्वे दिले, उत्कृष्ट गद्य काव्य दिले आणि अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा केलेला. ओके, आता बघा 23 उत्तर आता आपल्या सॉल्व करायचं आहे. तर बघा, राजकीय कुंडली कोणा म्हटलं होतं आपल्याला एवढं माहिती आहे. राजकीय कुंडली उद्योग खाली वर्णन कोणा केले? राजकीय कुंडली. तर ते कोण आहे मित्रांनो? राजकीय कुंडली म्हणणारे तसं कोण होतं? आपले के एम मुन्शी. ओके, के एम मुन्शी म्हणजे 3 यायला पाहिजे पहिल्याचं. आलं उत्तर, एका शतात उत्तर निघालं पहिलं. दुसरं, कल्याणकारी राज्याची अचंबित करणारे तत्व, हे तर आपल्याला माहितच पाहिजे. कृपलानी, आचार्य जे बी कृपलानी. ओके, ते त्यांचं होतं. नंतर उत्कृष्ट गद्य काव्य, ते कोणाचं? पंडित ठाकूरदास भार्गव. ठीक आहे, पंडित ठाकूरदास भार्गव. त्याच्यानंतर अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा, एम व्ही पायली. कोणता? MV पायली. ठीक आहे, हे माहीत नसलं पण वरचे तर माहीत होतात आपल्याला. अशा प्रकारे सर्वोत्तम कायदा मसुदा कोणाकोण केला होता? MV पायली. आता लक्षात ठेवायचं. आता जर पुढच्या जर पेपरला समजा उतरलंच तर आपण याच्यातून जे मेन आहे ते तर सगळ्याच पाठ असतात, परंतु आयोग तशी गोष्टी विचारत नाही. आता त्या पुढच्या विचारतं तर मग अशा गोष्टी छोट्या छोट्या पाठ करून ठेवायच्या. आता आपल्याला कळालं अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा म्हणजे MV पायली होतं. मग हे आता पुढच्या वेळी जर आलं असं प्रश्न टाकलं त्या त्याखांत तर आपलं चुकता कामा नाही. ओके, पुढचा प्रश्न बघा 24 नंबर काय म्हणतात. बघा, ग्रामसभेसंबंधी म्हणजे संबंधीच्या खाली विधानांचा विचार करा म्हणतं ग्रामसभा. ओके, पुन्हा आला पंचायत राजवर. बघा, तो पंचायती राज्यातील सर्वात कनिष्ठ आहे. बघा, बरोबर आहे, सर्वात खालचा स्तर आहे तो. कनिष्ठ आपण त्याला म्हणतो, कनिष्ठ स्तर जो असतो तो खालचा. म्हणजे बघा, एवढं तर आपल्याला कळालं ना, ते अ तर 100% बरोबर आहेच. ओके, अ बरोबर आहे म्हटलं हा ऑप्शन गेला आपला. आपला अ यायलाच पाहिजे ना आपल्या ऑप्शनमध्ये. ठीक आहे, अ यायला पाहिजे म्हणून तो ऑप्शन गेला. 73व्या राज्य घटना दुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला, हे सगळ्याचं पाठच होऊन गेलेलं आपल्याला, तोंड पाठ येते. मग हा बरोबर म्हणणार पहिला फक्त केवळ अ पण गेला. आता एक तर आपल्याला क तर दोन याच्यात पण बरोबर आहे. आता आपल्याला फक्त बघायचं ड. वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका घ्याव्या लागतात असं म्हणणं आहे त्यांचं. तर बघा मित्रांनो, आता ग्राम क तर बरोबरच काय, ग्रामसभेत ग्रामपंचायत क्षेत्रात वास्तव करण्यात सर्व पात्र मतदारा समावेश होतो म्हणते, ते बरोबरच आहे कारण ते क तर दोन्हीमध्ये पण आहे. पण ड बघा, आता 24 ड बघा, वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका घ्याव्या लागतात असं म्हणतं. तर हे त्यावेळेच मायना चुकी दिलं होतं. बघा, 4 बैठका नाही, याचं उत्तर अ ब क आहे. किती आहे? टोटल 6 बैठका. ठीक आहे, टोटल किती? 6 बैठका. आता तर 4 होत्या. ओके, आपली 2 ऑक्टोबर झाली, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आपली, 15 ऑगस्ट झाली. किती झाली? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर. ओके, आणि एक कोणती राहिली आपली अजून? एक बैठक राहिली ना आपली अजून, 2 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. ठीक आहे, एक कोणत्या दिवशी होती याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या मित्रांनो. ओके, एक कोणत्या दिवशी घेतली होती? ओके, एक आता आठवड्याली सध्या माहिती आहे पण ते थोडे जमले उरले. काय याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. पुढचं बघा, राज्यपालाचे अधिकार व अधिकार प्रदान करणारी कलमे यांची जुळणी करा. विधानसभेत अँग्लो इंडियन जमातीची एका प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतात. राज्य सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेपुढे सादर करण्यास सांगणे.
त्याचबरोबर विधानसभेत अर्थविधेयके मांडण्याची शिफारस करणे, त्याला दया दाखवण्याचा विशेष अधिकार आहे. बघा, 25 आपल्याला विचारलं तर आता याचं उत्तर आपलं बघायचं आहे. ठीक आहे, बघा 25 आता आपल्याला काय करणे, राज्यपालाचे अधिकार आणि अधिकार प्रदान करणारी कलमे दिली. आणि हे प्रश्न येतच म्हणजे येतच राज्यपालाविषयी बघूनच घ्यायचं मित्रांनो. ओके, आता हे असे प्रश्न चुकले म्हणजे मग अवघड आहे, असे प्रश्न जाऊ द्यायचे नाही आताचे. ठीक आहे, बघा, विधानसभेत अँग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतात. हां, किती कलम 333 म्हणजे आपलं उत्तर काय येईल, आलं पहिलं एक उत्तर डायरेक्ट. ओके, 25 आपलं आलं उत्तर किती, एक. नंतर राज्य सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेपुढे सादर करण्यास सांगणे काय येईल, 202. विधानसभेत अर्थविधेयक मांडण्याची शिफारस करणे 207 आणि त्याला दया दाखवण्याचा विशेष अधिकार आहे 161. बघा, त्याला दया दाखवण्याचा विशेष अधिकार आहे 161 दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं काय, विधानसभेत अँग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतात, हे आपलं माहीतच पाहिजे 333 कलम. मग 333 मग त्याची एक जुळणी लागली, 4 बरोबर आलो आपलं उत्तर पहिलं, एकदम इजी होतं. पण आता लक्षात ठेवायचं ना, त्याला दया दाखवण्याचा विषय अधिक कशामध्ये आहे, 161. आणि याच्याविषयी पाठच करून ठेवायचं हे राज्यपालाचे. ओके, कारण प्रश्न आपल्याला वारंवार बघायला मिळतात. पुढचं बघा, पुढील घटना त्याच्या कालानुक्रमानुसार लिहा किंवा लावा. ठीक आहे, बघा, आता या घटना आहे, आता हे पॉलिटी संपली, आता हिस्ट्री चालू झाली. ओके, पॉलिटी संपली, आता आपले 10 प्रश्न संपून गेले आपले, आता 16 ते 25 होते आपण ते बघितले. त्यात एक दोन प्रश्नच फक्त डोक्याला थोडंफार ताण देणार होता, बाकी सगळे इजी प्रश्न होते. ओके, आता बघा 26 प्रश्न काय म्हणतो, समाजवादी पक्षाची स्थापना, काँग्रेसचे पाटणा अधिवेशन, श्वेतपत्रिका आणि तिसरी गोलमेज परिषद. ओके, तर बघा मित्रांनो, तर कालनाक्रमानुसार जर आपल्याला लावायची म्हटलं ना मित्रांनो, तर आपल्या कालनाक्रमाला लावणं असली तर कशी आपल्याला सर्वात आधी झालेली घटना नंतर पुढं जावं लागत असतं. तर बघा, सर्वात अगोदर कोणती झाली होती जर आपलं कालक्रमान लावलं, तर ती आहे बघा तिसरी गोलमेज परिषद. कोणती, तिसरी गोलमेज परिषद झाली होती, तिसरी गोलमेज परिषद. त्याच्यानंतर मग आपलं क श्वेतपत्रिका, त्याच्यानंतर ब काँग्रेसचे पाटणा अधिवेशन, आणि नंतर समाजवादी पक्षाची स्थापना झाली. ठीक आहे, समाजवादी पक्ष स्थापना झाली. आता हा प्रश्न आहे, ह्या प्रश्नाचं ओके कोण हे चारही कोणकोणते कोणत्या साली झाले, मी तुम्हाला उत्तर सांगितलं कस कसं आहे, पण कोणकोणते कोणत्या साली झाले याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. बघू तुम्हाला याचं कोणकोणत्याचं उत्तर माहिती आहे आणि तुमचं किती अभ्यास आहे. ओके, हे मी तुमच्यासाठी सोडणार मुद्दाम. बघू आता तिसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली, श्वेतपत्रिका कोणत्या वर्षी, काँग्रेस पाटणा अधिवेशन कोणत्या वर्षी भरलं होतं, आणि समाजवादी पक्ष स्थापना कोणत्या वर्षी झाली होती याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. ओके, याचं उत्तर 2 आहे पण तुम्ही आता सांगू शकता. ठीक आहे, पुढचं बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली. बघा, आता तो कायदा कोणता होता की ज्या कायद्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील जी व्यापारविषयक जी मक्तेदारी होती ती संपुष्टात आली होती, तर तो होता मित्रांनो 1813 आपला संधी कायदा, आपण म्हणतो त्याला चॅप्टर ॲक्ट म्हणतो, 1813 चॅप्टर ॲक्ट. ठीक आहे, म्हणजेच एकदम सोपं होतं, काहीच नव्हतं या प्रश्नामध्ये, ते 1813 होता. तर 1858 हा आपला राणीचा जाहीरनामा आपण वगैरे म्हणतो ते, ओके असं वाटू शकतं हा त्याचा असेल, पण त्याचं म्हणजे काय, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्ट आली, तर तो होता 1813 संधी कायदा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं 1813. पुढचं बघा 28, 1890 स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समितीमध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. आता ह्या अशा व्यक्तीविषयी तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार, म्हणजे मिळणार आणि घाबरून जायचं नाही व्यक्तीविषयी प्रश्न दिसले तर, तुम्ही ऑप्शनसुद्धा बघायचे आणि ऑप्शननुसार तुम्ही इलिमिनेशन करूनसुद्धा उत्तर काढू शकता. तुम्हाला थोडीफार माहिती असायला पाहिजेच, पण माहिती नसली तरी कसं उत्तर काढतात तुम्ही बघा. आता बघा, 1890 स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समितीमध्ये पूर्वी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, तर ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता त्याच्यामध्ये व्यक्ती बघा मित्रांनो, दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक, ब्रॉडला ॲम्स अँड हॉवर्ड, युल ह्यूम ॲम्स, नॉर्टन हॉवर्ड. बघा 1890 म्हणतं ना, तर बघा हा जो पहिला ऑप्शन आहे इथेच काटला. ठीक आहे, दादाभाई नवरोजी कटून गेला. नंतर आपल्याला टिळकचं काही संबंधच नाही. ठीक आहे, याच्यात पण गेला, याच्यात पण टिळक आहे संबंधच नाही.
ठीक है। त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय पाहिजे, ह्यूम आहेच ठीक आहे, यूल आहे, ॲडम्स, नॉर्टन आणि हावर्ड, म्हणजे उत्तर आपलं दोन येतं। याच्यामध्ये कॅम्प बेल दिलं ठीक आहे, हे पण येत नाही ठीक आहे, हे पण येत नाही, पण आपलं उत्तर काय, दोन, यूल, ह्यूम, ॲडम्स, नॉर्टन आणि हावर्ड, हे होते 1890 स्थापन झाले राष्ट्रीय सभेत, समितीमध्ये हे व्यक्ती सहभागी झाले होते ठीक आहे। याचं उत्तर काय नव्हतं आपलं, 28-2 उत्तर येतं। पुढचं बघा, खालीलपैकी 1935 भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती, कायदा कोणता विचारला, 1919 1935 चांगलं लक्षात ठेवायचं, कोणता 1935 विचारला आपल्याला, तर 1935 नुसार आपल्याला त्याची वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची। प्रांतिक स्वायत्तता, संघराज्याचे न्यायालय, केंद्रात द्विदल राज्यपद्धती, दोन सभागृह असलेले संघीय कायदेमंडळ। बघा आता याचं उत्तर काय येईन मित्रांनो आपलं, याचं उत्तर येईन आपलं ऑल ऑफ दी अबो, सगळे सगळे बरोबर आहे, सगळे सगळे याच्यात। प्रांतीय स्वायत्तता होती, संघराज्याचे आपले न्यायालय पण होतं, केंद्रात द्विदल राज्यपद्धतीसुद्धा त्याच्यात सांगितलं आली 1935 का भारत सरकार कायद्यामध्ये, आणि दोन सभागृह असलेले संघीय कायदेमंडळसुद्धा होतं, म्हणून याचं उत्तर काय येईन अ ब क ड, लक्षात ठेवायचं आता, म्हणजे असं प्रश्न जर आला तर चुकता कामा नाही। पुढचा प्रश्न बघा, जोड्या लावाचा आपल्याला, ओके, जोड्या लावून उत्तराचं योग्य पर्याय निवडायचं आपल्याला। तर बघा, जोड्या लावा आला ना मित्रांनो, आनंदी आनंद, ओके, जोड्या लावा एकदम सोपा प्रश्न असतो। जोड्या लावा जर आला ना पेपरमध्ये, जेवढ्या जोड्या लावीन ना पेपरमध्ये तेवढा समजून घ्यायचं, आपला स्कोअर पण चांगला येतो, आणि त्याच्यामध्ये आपण इलिमिनेशनची टेक्निक वापरून एकदम जबरदस्त उत्तर काढू शकतो। आपल्याला जरी एक जरी जोडी लागत असली ना, तरी आपण क्ल्यूला आपण थोडीफार इलिमिनेशन करून उत्तर काढू शकतो, ओके, लक्षात ठेवा। आता कसं निघायचं, आता 30 नंबर प्रश्न बघा, एम जी रानडे, जी जी आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे म्हणजेच वीरा शिंदे, जी एच देशमुख। बघा आता याच्यामध्ये आपल्याला हे त्यांचं जन्म ठिकाण आहे बघा, पुढचे आता हे बघा, एम जी रानडेचं जन्म ठिकाण कोणतं आहे बघा, आपल्याला बघायचं आहे आता। तर बघा मित्रांनो, ते आपल्याला माहीत पाहिजे सगळ्यांचं, निफाड, कोणतं, निफाड। आता याच्यावरच आपलं उत्तर निघून जातं ना, तर एम जी रानडे निफाड असेल तर उत्तर 3 आलं, 51 आलं। ज्याला एम जी रानडे माहीत नाही बाबा, पण जी जी आगरकर माहीत असतं, गोपाळ गणेश आगरकर, ते कुठे, टेंभूचे, कोणते, टेंभूचे, आलं उत्तर। कोणला विठ्ठल रामजी शिंदे माहीत असेल, जामखिंडीचे, किंवा कोणला जी एच देशमुख माहीत असेल, देशमुख म्हणले पुणे, ते पण माहीत असू शकतं ठीक आहे। याच्यावर उत्तर निघतं मित्रांनो, बघा किती सोपं असतं, काहीच नाही, जोड्या लावामध्ये एकदम इझी होऊन जातं, फक्त थोडीफार एलिमिनेशन टेक्निक किंवा एक दोन आपल्या जोडी माहीत असली तर काम होऊन जात असतं। पुढचा प्रश्न बघा, पंडिता रमाबाईशी निगडीत चुकीची विधाने ओळखा। हां, आता एक लक्षात ठेवा, महिलांवर प्रश्न येणार म्हणजे येणार, ओके, तुम्ही हिस्ट्री घ्या, तुम्ही करंट अफेअर्स घ्या, किंवा सायन्स सारखे विषय, म्हणजे जे करंटशी रिलेटेड इकॉनॉमिक बी, ज्याच्यात महिलाविषयी प्रश्न असणार म्हणजे असणार, आणि हिस्ट्रीमध्ये तर एक प्रश्न तर महिलावर 100% असणार म्हणजे असणार, ओके। बघा आता काय म्हणतात, पंडिता रमाबाईशी निगडीत चुकीची विधान ओळखायचं आपल्याला, पंडिता रमाबाईशी चुकीचे विधान, शारदा सदन आणि मुक्ती सदनची स्थापना केली, 100% बरोबर आहे, पाठच असतं आपलं। निरा श्रीक्रोश या पुस्तकातून स्त्रियाचे वर्णन केले म्हणतं, निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपासदन आणि प्रीतीसदन स्थापन केलं, त्यांच्या कार्याबद्दल केसरी हिंद पदवी बहाल केली, ते पण बरोबर आहे। आता या दोन याच्यामध्ये आपल्याला थोडं कन्फ्यूज झालं ना, दोन तर बरोबर आहे, ह्या दोनमध्ये 50-50 आपण आलो आता। तर श्रीक्रोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले, निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपासदन आणि प्रीतीसदन स्थापन केलं, पण आपल्याला माहिती एवढं मित्रांनो की निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपासदन आणि प्रीतीसदन त्यांनी स्थापन केलं होतं, म्हणून याचा अर्थ हे चुकीचं आहे। हे तरी माहीत जर नसलं तरी काय काय धरायचं अशा वेळेस, त्याला 3 बरोबर असले म्हणजे 1 तर चुकीचं असणारच ना, ते मग ते चुकीचं आहे। श्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केलं म्हणतं, तर हे चुकीचं आहे, ओके, त्या पुस्तकातून स्त्रियांचं वर्णन केलं नव्हतं, म्हणजे याचं उत्तर काही नाही आपलं, फक्त याचं उत्तर येतं आपलं 2 नंबर, पंडितरामाबाईशी। थोडंफार पंडितरामाबाईशी माहिती घेऊन घ्यायची, वाचून घ्यायचं, कोणते पुस्तक लिहिले, काय केले, कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या, काय केल्या, कशा सहभागी होत्या, ओके, अशी माहिती जर असली, कोणते पुरस्कार भेटले, काय भेटले, तर आपलं उत्तर चुकत नाही। जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा। बघा मी म्हटलं जोड्या लावा आल्या तर आनंदी आनंद असतो, ओके। अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस, अखिल भारतीय किसान काँग्रेस, गिरणी कामगार संघ, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन। बघा आता 32 आपलं आता उत्तर शोधायचं आहे। बघा आता गिरणी कामगार संघ कोणाला माहीत असू शकतं, तर कोणाला अहमदाबादचा टेक्सटाईल लेबर असोसिएशन माहीत असू शकतं, पण तरी पण सुद्धा हा प्रश्न चुकता कामच नाही, कारण हा प्रश्न इझीच आहे ना, तो प्रश्न इझी आहे। तर बघा, अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस 1920 मग 1920 म्हटलं, हे 2 नंबर आणि 4 नंबर ऑप्शन कटला आपला, ठीक आहे, पहिल्याचं 2-2,
बघा पहिल्याचं दोन तर दुसऱ्याचं एक आहेच, दोन्ही मध्ये पण एक एक आहे, ब मध्ये बघा दोन्ही मध्ये पण एक एक आहे. अखिल भारतीय किसान काँग्रेस 1936 म्हणतं ते, ओके 1936 आहे. गिरणी कामगार संघ, गिरणी कामगार 1928 आणि अहमदाबादचं टेक्सटाईल लेबर असोसिएशन 1918 कितीचं ते 1918. तर आपलं 32 उत्तर काय, मग आपलं एक नंबर काय ना, आपलं 32 उत्तर एक नंबर. बघा किती सोपं आहे, 32 उत्तर काय, मग आपलं एक नंबर. ठीक आहे, आता असा प्रश्न समजा पुढं जर आलाच तर काय करायचं, गिरणी कामगार संघ कधी स्थापन झाला होता, अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस 1920 होती, अखिल भारतीय किसान काँग्रेस 1936 होती. बघा आता एकवर लक्ष ठेवायचं, अखिल भारतीय किसान काँग्रेस म्हटलं तर थोडी दूर आहे बाबा, कधी 36 आसपास, ठीक आहे थोडी दूर. गिरणी कामगाराचा संघ थोडा 28 त्याच्या आसपास थोडा समजून घ्यायचं, त्याच्यानंतर किसान लोकांची झाली समजा असं समजून घ्यायचं. आणि अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन आधी लेबर लोकांचं झालं बाबा, म्हणजे लक्षात ठेवायसाठी काही पण क्ल्यू आपल्याला जर समजा साल एकदम परफेक्ट लक्षात असणार ना, तर आपल्याला त्याच्यावरून आपण क्ल्यू काढू शकतो याच्यातून की यार कोणतं असू शकतं. पहिलं लेबर लोक आहे ना समजा संघटन केलं, नंतर मग ते लेबर आहे पाहून मग नंतर अरे यांना वाटलं अखिल भारतीय ट्रेड युनियन, एक युनियन तयार केलं काँग्रेसनं, नंतर मग गिरणी लोक आहे मग त्यांचं पाहून काम करायला लागले, नंतर मग सगळं झालं, मग किसान सगळ्या शेवटलाच राहतो बिचारा, मग ते सगळ्या शेवटला अखिल भारतीय किसान काँग्रेस स्थापन झाली. म्हणजे लक्षात ठेवायसाठी म्हणतो मी असं, हे असं आपण क्ल्यू स्वतःला करू शकतो. ओके, आपल्या स्वतःला लक्षात राहण्यासाठी आपण काही पण करू शकतो. मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला, बघा मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला, 1926 जेव्हा स्वराज पक्षाने प्रांतातील आपले बहुमत गमावले तेव्हा, 1929 काँग्रेसने जेव्हा पूर्ण स्वराज्याची मागणी जाहीर केली त्यानंतर, 1932 सरकारने काँग्रेसला बेकायदा घोषित केला त्यावेळेस, का 1939 द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले त्याचा निषेध म्हणून प्रांतातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तेव्हा. बघा आता आता हे जे, तर याच्यात एकच लक्षात ठेवायचं मित्रांनो, ज्यावेळेस आयोगानं एवढं एक्सप्लेनेशन करून देईल ना, लंब सांगून देईल ना, तर उत्तर तेच असतं. म्हणजे असं म्हणत नाही मी की तेच प्रत्येक वेळेस असेल, पण 90% ते असतं. 1939 आणि याचं उत्तर तर आपलं असं पण माहीत होतं समजा, नसं एवढं मोठं तरी माहीत होतं की 1939 ते मुक्ती सदन मुस्लिम लीगने मुक्ती दिन साजरा केला होता. 1939 द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले, 1939 ते 1945 जे द्वितीय युद्ध चाललं होतं ना आपलं, त्याच्यामध्ये ढकलले त्याचा निषेध म्हणून प्रांतातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तेव्हा त्यांनी मुक्ती दिन साजरा केला. लक्षात ठेवायचं आता, ओके विसरता कामा नये. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणती व्यक्ती किंवा कोणत्या व्यक्ती 1857 उठावाशी संबंधित नाही, लक्षात ठेवा प्रश्न एकदम चांगला वाचायचा, नाही तर 1857 उठावाशी संबंधित नाही अशा व्यक्ती आपल्याला शोधायच्या आहे. ठीक आहे, तर बघा आता याच्यामध्ये जर आपण म्हटलं तर पेठचा राजा भगवंतराव, आजीजन नर्तिका, गुलमार दुबे, काश्मीरचा राजा गुलाब सिंग. बघा आता 1857 पेठचा राजा भगवंत यांनी पण दिली होती, नंतर आजीजन नर्तिका आणि गुलमार दुबे पण होता, पण काश्मीरचा राजा गुलाब सिंग यांनी काय मित्रांनो 1857 संबंधित नाही. ठीक आहे, कोण नाही आहे, काश्मीरचा राजा गुलाब सिंग, म्हणून फक्त ड उत्तरीन, काय फक्त ड, चौथीचं आपलं उत्तर काय यायला पाहिजे, चार यायला पाहिजे, फक्त ड. आणि अशा वेळेस ना मित्रांनो संबंधित आहे असे जर प्रश्न विचारला आयोगाना, संबंधित कोणकोणते व्यक्ती होते, तर अशा वेळी जास्त उत्तर कशामध्ये अ ब क दिले का, हां अ ब क, मग ते उत्तर हे असं मारायचं, म्हणजे मोठं उत्तर मारायचं. आणि ज्यावेळेस नाही असा प्रश्न विचारलं ना, काय नाही, तर त्यावेळेस फक्त एक किंवा दोनच व्यक्ती असू शकते असं नाही करणारे, कारण आयोग काय करतं, आहेवालीच टाकतं पहिल्याला आणि नाहीवाला कधी पण लास्टलाच टाकायचा प्रयत्न करतं आयोग. परंतु असं नाही बरं का प्रत्येक वेळेस लास्टला येईल, पण आपण थोडाफार क्ल्यू लावायचा, कारण आयोग छोटी आयोग आहे ना, त्यांना पण प्रश्न सेट करावे लागतात. मग ते पण काय करते, पहिलं बरोबर प्रश्न टाकतात, नंतर शेवटला काहीतरी चूक टाकायचं म्हणून ते काहीतरी शोधून टाकतात. मग अशा वेळीस काय करायचं, आपलं एक आपला उद्देश काय असला पाहिजे, जर आहे विचारलं तर जास्तीत जास्त पकडायचं, नाही जर विचारलं तर कमीत कमी, ओके आपलं उत्तर बरोबर येऊन जाईल. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या गोष्टी विदा सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या होत्या, विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या ज्या अशा गोष्टी होत्या की त्या समाज सुधारण्यासाठी केल्या होत्या, तर बघा विविध जातीमध्ये स्त्रियांचे हळदी कुंकू कार्यक्रम योजले, स्पृश्य अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम मोजले, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले, धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबवली. बघा आता
आता आपल्याला हे विचारलं त्यांनी. तर बघा मित्रांनो, हे जे होतं ना, बघा आता असं जर विचारलं ना, यांनी काय स्थापन केलं काय नाही, आणि चांगलं डोमेन जर असलं ना, तर अशा वेळी सगळं गोष्ट बरोबरच मानायच्या. त्याचं उत्तर काय? ओल्डबॅग सर्व. म्हणजे कसं माहिती का सांगतो मला, विविध जातीतील स्त्रियांचे हळदी कुंकू कार्यक्रम योजले, हां हे चांगली गोष्ट केली असेल. स्पृश्य अस्पृश्य लोक यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले, बरोबर आहे, कारण त्यांना समाज सुधारणा करायची होती, ते पण त्यात यायलाच पाहिजे. आंतरजाती विवाहांना प्रोत्साहन दिलं असेल, हां दिलं असेल बाबा, कारण त्यांना समाज सुधारणा करायची होती. धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबवली, कारण त्यांना समाज सुधारणा करायची होती. बघा, होलिस्टिक अप्रोच ठेवायचा अशा वेळेस, ओके. कारण अशा वेळी जर आपण असं अप्रोच ठेवला तर आपलं उत्तर बरोबर येणे संभावना जास्त असते, ओके. असं म्हणत नाही की प्रत्येक वेळेस बरोबर असेल, पण जर जे चांगले वाटते ना आपल्याला पॉझिटिव्ह, तर ते बरोबरच असतात, आणि जे थोडं निगेटिव्ह वाटलं तर त्याला गाळी उडून टाकायचं, ओके. पुढचा प्रश्न बघा, 36 पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केली? बघा, विदर्भातील विचारलं बरं का, कुठलच्या विदर्भातील स्त्रियांसाठी पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांसाठी पहिली रात्रशाळा सुरू केली? तर त्या होत्या मित्रांनो आपल्या जाईबाई चौधरी. कोण? जाईबाई चौधरी, लक्षात ठेवा. आता जाईबाई चौधरी यांनी सुरू केली होती. मग आता नंदाताई गवळी कोण आहे, वेणुताई भटकर कोण आहे, आणि तुळसाबाई बनसोडे कोण आहे, यांच्याविषयी सुद्धा थोडी माहिती काढायची. आणि कारण का आयोगाने याच्यात हे ऑप्शन टाकलेले आहे, म्हणजे याचा अर्थ आयोग ह्या व्यक्तींना सुद्धा काही ना तरी महत्त्व देतच, काही ना काही संबंधित थोडंफार असणारच, म्हणून हे व्यक्तीसुद्धा काय करायचे, बघून घ्यायचे, कारण पुढच्या वेळेस याच्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असतात. 19व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली आहे? बघा, 19व्या शतकातलं भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून, बरं का, आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली आहे ते आपल्याला ओळखायचं आहे, तर ओके, किंवा आपल्या शोधायचं आहे. तर बघा, दादाभाई नवरोजी, बरोबर यायलाच पाहिजे दादाभाई नवरोजी, आर्थिक त्याचं तर ते हेच होते. न्यायमूर्ती रानडे, बस बाबा हे तर यायलाच पाहिजे, हे दोन्ही तर दोन्ही व्यक्ती आले नाही म्हणजे मग तावकडंच काम झालं, हे दोन्ही व्यक्ती यायलाच पाहिजे, ठीक आहे. मग अब नक्की बाई, अब नक्की म्हणजे हा ऑप्शन गेला आणि हा ऑप्शन गेला. इथपर्यंत आपण आलो, आपल्या दोन व्यक्ती एकदम माहीत होते बाबा, इथपर्यंत आपण आलो. पण आता रोमेशचंद्र दत्त आणि आर सी मुजुमदार, बघा रोमेशचंद्र दत्त पण बरोबर आहे मित्रांनो, ते पण आर्थिक ते इकॉनॉमीशी संबंधित होते, ते पण बरोबर आहे, पण आर सी मुजुमदार जे ते नव्हते, ओके, लक्षात ठेवा. आणि ते ऑल ऑफ दी अबो ऑप्शन नाहीचे, मी काय म्हटलं, अशा वेळेस मोठा ऑप्शन उचलायचा. कोणता? हे बघा, अ ब क. उत्तर काय आपलं? अ ब क. बघा आलं उत्तर. पुढचं बघा, आडोतीचं, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा म्हणजे चुकीचं. अयोग्य म्हणजे कसं? चुकीचं. राष्ट्रसभेची स्थापना 1885 झाली. राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते. राष्ट्रसभेचे जनक ॲलन ह्यूम होते. इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्यांची दृढ श्रद्धा होती. बघा आता इथे आपल्याला काय वाटतं आणि काय नाही, तर ते आता आपण शोधायचे. बघा, राष्ट्रसभेची स्थापना 1885 झाली हे सगळ्यांना पाठच, ठीक आहे, हे सगळ्यांना काय पाठच आहे, 1885 झाली होती. राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते. बघा, पुणे येथे भरणार होते, भरले होते नाही, भरणार होते, परंतु तिथे काय प्लेगची साथ आल्यामुळं त्यांना मुंबईला हलवण्यात आलं होतं, म्हणून हे चुकीचं आहे. आणि राष्ट्रसभेचे जनक ॲलन ह्यूम होते, हां बरोबर आहे, पहिले तेच होते. आणि इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्यांची दृढ श्रद्धा होती होती, कारण त्यांना वाटत होतं इंग्रज लोक आले म्हणून आपलं चांगलं बरं होत आहेत. आणि ते काही आरती बरोबर होतं, बरोबर पण होतं, परंतु जे मावळ गटातले जे लोक होते त्यांना त्यांच्याविषयी म्हणजे दृढ श्रद्धा होती, पण जहालवादी जे गटातले लोक होते मग त्यांना ते पटत नव्हतं त्या गोष्टी, ठीक आहे, मग ते त्यांना विरोध करायला लागले किंवा ते हिंसक पद्धतीनं काम करायला लागली होती, ओके, लक्षात ठेवायच्या अशा गोष्टी. पुढचं बघा, 39 पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा. बघा, आता कुणा आला ना कालानुक्रमे मांडणी करा किंवा हे करा, असे प्रश्न येणार म्हणजे येणारच, आणि अशा प्रश्नात चुकी व्हायची शक्यता जास्त असते, पण चुकी होऊ द्यायची नाही, कारण आपल्याला पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे, ओके. तर अशा वेळेस कसं सॉल्व्ह करायचं बघा, तर बघा, नेहरू रिपोर्ट, सायमन कमिशन, मुडीमन कमिशन आणि प्रांतीय द्विदल शासन पद्धती. बघा आता हे जे याचं उत्तर काय येईल आपल्या मित्रांनो, तर बघा, सगळ्यात कालानुक्रमाने जर मांडणी म्हटलं तर सगळ्यात पहिलं प्रांतीय द्विदल शासनी पद्धती येईल, म्हणजे ड यायला पाहिजे पहिलं, म्हणजे हा ऑप्शन तर गेला आणि हा ऑप्शन गेला. ड नंतर क यायला पाहिजे, मुडीमन कमिशन यायला पाहिजे, नंतर सायमन कमिशन, नंतर नेहरू रिपोर्ट, नंतर आहे म्हणजे ड क ब अ, ड क ब अ,
ठीक आहे. 39 नंबर प्रश्न आपला काय, 2 नंबर उत्तर. मग आता हे बघून घ्यायचं बरं का, कोणते साल कधी आहे काय निश्चित आपल्याला माहिती पाहिजे या गोष्टी. ओके, थोडंफार एक दोन माहिती असलं आपण उत्तर काढू शकतो. आपल्या याच्यात माहीत नेहरू पडतो नंतर यांच्यानंतर येणार आहे, पण काही काही वेळी जर आपल्याला माहिती नसली ना तर थोडंफार आपण काय करायचं, जे साल वगैरे असतं ते आपण थोडंफार पाठांतर जरी असलं तरी चालतं, कारण पाठांतर थोडीफार ही परीक्षा कशी आहे फास्ट असल्यामुळं थोडं आपल्याला लॉजिक लावायला थोडा वेळ कमी असतो. राज्यसेवासारखं आपण एवढं वेळ देऊ शकत नाही, म्हणून जेव्हा जेवढं पाठांतर असतं तेवढं फायदा होतो, कारण आपला फास्ट सॉल्व करावा लागतो. ओके, पुढचा प्रश्न बघा, द ग्रेट रिबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण. बघा आला पण आता एकदम फॅक्च्युअल प्रश्न, माहीत नाही सोडून द्या, माहीत नाही सोडून द्या. द ग्रेट रिबेलियनचं, अशोक कोठारी, अशोक मेहता, डॉक्टर एस एन सेन, वी डी सावरकर. बघा अगं, तर ते कोण होते, अशोक मेहता होते. कोण होते, अशोक मेहता. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण होते, अशोक मेहता होते. एकदम इजी आहे. आता हा प्रश्न रिपीट होईल नाही असं काही नसतं, पण सांगता येत नाही आयोग आहे ना, तर कशात पण जोड्या लावा काही करा कशात पण येऊ शकतं. ओके, सांगू शकत नाही, म्हणून अशा गोष्टी लक्षात ठेवायचं. आता एवढं काही आपण फॅक्च्युअल डाटा लक्षात राहत नसतो, म्हणून मी म्हणतो असं प्रश्न स्किप केलेलं चांगले, पण सोपा होता ना, एवढं काही अवघड पण नव्हतं. द ग्रेट रिबेलियन कोण होतं, अशोक मेहता. ठीक आहे, सोपे असलेत कशाला सोडायचे ना. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी, बघा आता काय लागलं, आता आपला जिओग्राफी लागला. ओके, भूगोल लागला, तर आता आनंदी आनंद एकदम सोपा लागला. आता महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. बघा आता आता याच्यामध्ये 15 पैकी मित्रांनो 12-13 मार्क फिक्स आलेच पाहिजे. 2-3 प्रश्न सोडून द्यायचे वरचे, ते प्रत्येक एक्झाममध्ये एक तर आयोग त्याला नंतर रद्द करतं किंवा काही होतं, किंवा एकदम प्रश्न अवघड पण असतात, मग ते सोडून द्यायचे, पण बाकीचे 12 तरी फिक्स आलेच पाहिजे. महाराष्ट्रातील खालीपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, म्हणजे अशी खाली वाहते. तर तापी, नाही तापी तर इकडे वाहते बापा पश्चिमला. वैनगंगा, हां वैनगंगा वाहते. नर्मदा, नर्मदा पश्चिमलाच वाहते. कृष्णा, कृष्णा इकडं वाहते, बंगालची सगळ्यात मिळते ती आपली पूर्वला वाहते, म्हणून कोणती, वैनगंगा. ओके, वैनगंगा वाहते. कुठून येते ती, MP मधून येते ती, MP मधून येते आपल्या खाली जाते सीधा वाहतवात. ओके, म्हणजे उत्तर काय आपलं, वैनगंगा. 41 आपलं उत्तर 2 येणार. पुढचं बघा, महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा. बघा एकाच नावाचे आपल्याला ओळखायचे, तर बघा काहीच नाही बरं का, एकदम सोपं आहे. खेड, कर्जत, कळंब, नांदगाव, काय याच्यात काहीच नाही ना. खेड, रत्नागिरी, सगळं माहिती आहे. खेड म्हणजे काय, रत्नागिरी, रत्नागिरी आणि पुणे, म्हणजे 2 यायला पाहिजे. मग 2 यायला पाहिजे तर आपला कोणकोणता ऑप्शन कटतो, हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला, नंतर काय येईन मग, कर्जत, कर्जत कुठे, सगळ्यांना माहिती रायगड, आपलं रायगड आहे नगर. नंतर काय येईल, आपलं कळंब, कळंब म्हटलं काय मग आपलं येईल, उस्मानाबाद आणि यवतमाळ, आणि नंतर नांदगाव म्हटल्यावर नाशिक आणि अमरावती, म्हणून आपलं उत्तर काय मित्रांनो, 3 नंबर. बघा खेडचं काय आपलं, पुणे आणि रत्नागिरी. कर्जत काय, रायगड आणि नगर. कळंब काय, उस्मानाबाद आणि यवतमाळ. आणि नांदगाव म्हणजे कोण आहे, नाशिक आणि अमरावती. बस असे लक्षात ठेवायचे, 2-2 नावाचे जर असंत, आणि सोपे असते हे चुकत नसतं. ओके, थोडंफार आपला महाराष्ट्राचा थोडं नकाशा लक्षात ठेवा, नकाशावर 2-3 दररोज 4-5 मिनिट नजर मारायची. खालील यादीतील योग्य जोड्या जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. बघा आता आपल्याला योग्य पर्याय पण निवडायचा आहे. म्हैस प्रकार आणि राज्य दिले, म्हशीचे प्रकार दिले आणि राज्य दिले, मुर्रा, भादवरी, म्हैसाना, निली रवी. बघा आता किती सोपा प्रश्न बघा हा, पण काहीच नाही याच्यामध्ये कसं आहे माहिती का, सॉल्व करला. आता आपला मुर्रा, सगळ्याला माहीत पाहिजे मुर्रा ही जात कुठलची मित्रांनो, मुर्रा ही आहे मित्रांनो हरियाणाची जात. कुठलची, हरियाणाची. आलं आपलं उत्तर, पहिला 4 आलं उत्तर. भादवरी, भादवरी कुठलची मग, माहीत नव्हतं आपल्याला, पण पहिलंच माहीत नव्हतं आपल्याला. मुर्रा, हरियाणा, भादवरी, उत्तर प्रदेश. म्हैसाना, म्हैसाना म्हटलं तर कुठलची यायला पाहिजे, म्हैसाना. म्हैसाना म्हटल्यावर कुठलची यायला पाहिजे ती, गुजरातची. आणि निली रवी म्हणजे आपली पंजाबची. महेसाना गुजरात आणि निली रवी पंजाबची, म्हणजे आपलं उत्तर काय, 4-1, 3-1, 4-2. ओके बघा उत्तर काय आलं आपलं, मग त्याचं उत्तर आपलं येईन 43-4 उत्तर. ठीक आहे, आता बघा आपण 44 प्रश्न. बघा खालील यादीमधून योग्य जोड्या जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायामधून योग्य उत्तर निवडा. बघा आता असे प्रश्न जर आले, आता लिंग गुणोत्तर वगैरे, आता आणि 100% प्रश्न असतो मित्रांनो. ओके, लोकसंख्यावर 100% प्रश्न असतो, तो करून जायचा म्हणजे जायचा. तुम्ही इकॉनॉमिक्ससुद्धा तुम्हाला एक प्रश्न बघायला मिळेल,
आणि तुम्हाला जिओग्राफीसुद्धा मध्ये बघायला मिळेल. कधी कधी दोन तीनच्या वर पण जाते, पण दोन प्रश्न तर असतेच असते त्याच्यावर. ओके बघा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक आणि नागपूर. बघा आता लिंग गुणोत्तर सगळ्यात जास्त कोणाचं असतं, तर रत्नागिरी आपल्याला माहिती आहे का 1136 आहे. कसे रत्नागिरीचं 1136 आहे म्हणजे, आणि रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग येतं म्हणजे 1179 म्हणजे 4-3 कुठे 4-3 बघा चौथ्या ऑप्शनमध्ये 4-3-2-1. नाशिकचं किती मग 927 आणि नागपूरचं किती मग 932. बघा असं असं लक्षात ठेवायचं, सगळ्यात जास्त कोणाचं आहे, सगळ्यात कमी कोणाचं आहे, असं जर माहीत झालं तर उत्तर आपलं चुकणार नाही. ओके एकदम सोपा प्रश्न होता. पुढचं बघा, भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास सनराईज इंडस्ट्री असे म्हणतात. बघा म्हणजेच सनराईज इंडस्ट्री असे कोणाला म्हटले जातं, तर ते मित्रांनो अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योग. कोणता? अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योग. खत उद्योग आहे का? नाही. लोहपोलाद उद्योग असं वाटू शकतो मुलांना, पण नाही, ते पण नाही. सिमेंट उद्योग पण वाटू, पण नाही. भारतातील सनराईज इंडस्ट्री हे अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा. कोणता? अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 46 प्रश्न बघा, खालीपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पाडण्यास कारणीभूत ठरतो. बघा वायव्य भागात म्हणजे कोणते, ह्या हा आग्नेय, हा नैऋत्य, हा वायव्य, हा ईशान्य, तर ह्या भागामध्ये पाऊस पाडतो तो. तर ह्या भागात पाऊस कोण पाडू शकतो, तर एवढं थोडं छोटं लॉजिक आपल्याला माहीत पाहिजे. नैऋत्य मान्सून पाडू शकतो का? नाही. कशाला पाडन त्या साईडला कशाला जाईल तो? प्रत्यावर्ताचा काही संबंधच येत नाही त्या ठिकाणी. एक तर पश्चिमी चक्रावर देईल किंवा मान्सूनी माघार जातं त्यावेळेस येईल, पण मान्सूनी माघार पण तिकडे पाऊस पडत नाही, तिकडे पाडतं पश्चिमी चक्रावर्त. कोण पाडतं? पश्चिमी चक्रवात पाडतं. म्हणजेच उत्तर काय? 2 पश्चिमी चक्रवात. त्या वायव्य भागात हिवाळ्यात, बरं का, हिवाळ्यात पाऊस पाडण्यात कारण ठरतो. पश्चिमीच्या पश्चिम साईडला आपल्याकडे जे चक्रवात येतं ना, त्याच्यामुळे ते पाणी पडतो. धबधबे आणि त्यांचे ठिकाण देईल त्याचं जोडायला वाटते आपल्याला. बघा एकदम सोपं आहे, मॉर्लेश्वर, ठोसेगर, सौताला, रंधा. रंधा नगर, रंधा नगर 3 यायला पाहिजे लास्टला. आलं उत्तर 4 आलं 4. पहिल्याचं मार्लेश्वर, मार्लेश्वर कुठे? रत्नागिरी. ठोसेगर, ठोसेगर सातारा. सौताडा म्हणजे कोण? बीड. ते पण माहिती आहे आपला, सौताडा बीड. आणि रंधा नगर आला तर उत्तर. ओके एकदम इझी आहे, पण असे पाठ करून ठेवायचे छोटे मोठे, कारण याच्यामुळे आपला फायदा होतो ना. असे प्रश्न चुकता कामा नाही, चुकले असे प्रश्न चुकले समजून घ्यायचं आपण बाहेर, कट ऑफच्या बाहेर आपण. ओके लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय महामार्ग 6 व 7 खालीपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात. 6 आणि 7 एकमेकांना कोणत्या ठिकाणी छेदतात. आता नावं चेंज झालेले मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके आता याचे नावं चेंज झालेले, आता हे नावं, नवीन नावं बघून घ्या, नाहीतर हेच पाठ करशाम पहिले जुने. ओके 48 आपल्याला बघायचं आहे 6 आणि 7 मित्रांनो. आपलं मध्यवर्ती, भारताचं मध्यवर्ती कोणतं आहे? नागपूर. कोणतं? नागपूर. नागपूरला छेदतात ते. महाराष्ट्राचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग 6 ना, आणि भारतातील सर्वात लांबीचा काय आहे? 7. तर आता याचे नावं काय झालं मित्रांनो, याचे न बदलून ते मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ओके 6 नंबरचं 7 नंबरला आता आपण कोणत्या नावानं ओळखतो, ठीक आहे, याचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ओके पुढचा प्रश्न बघू, खालील आदिवासी जमातींच्या त्यांच्या राहण्याच्या प्रदेशानुसार जोड्या जुळवा म्हणतं, आणि ते खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा म्हणतं. ठीक आहे बघा, आता आदिवासी जमात दिली आणि आपल्याला ओळखायचं कोणत्या प्रदेशात ते राहते. गोंड, भिल्ल, कोरकू, वारली. बरा वारली, ठाकर, कातकरी, जे सगळे असे ठाणे जिल्हे. कोणता? सॉरी धुळे लागलं का उत्तर आपलं? ठाणे. कोणतं? ठाणे. अरे चुकीच लागलं आपलं. वारली ठाकर कुठं? वारली ठाकर आपल्याला ठाण्याला. ठीक आहे तर आपण त्याला घेऊ आता, थांबा मित्रांनो. हां वारली ठाकर कातकरी ठाणे. तर आपलं डचं काही लागायला पाहिजे मित्रांनो, आपलं डचं 2 लागायला पाहिजे. मग डचं 2 एकाच ठिकाणी ना, 49. ओके 49 उत्तर आपलं. डचं एकाच ठिकाण, डच 2 एकाच ठिकाणी दिसतं आपलं, हे बघा इथं. आणि नंतर कोरकू, कोरकू म्हणजे अमरावती बाबा. कोरकू कुठं? अमरावतीला. भिल्ल, भिल्ल जमात कुठं पाहायला भेटतील आपल्याला? भिल्ल, धुळे व नंदुरबारमध्ये. ओके त्याच्या पण जुळी लागती. आणि गोंड म्हणल्यावर चंद्रपूरना गडचिरोली साईडलाचे, ते पण माहीत पाहिजे आपला, माडिया गोंड वगैरे आपण त्याला म्हणतो. ठीक आहे त्या साईडला. म्हणून याचं उत्तर काय आपलं? 4-3-1-2. बघा किती सोपं प्रश्न हा, एकदम सोपं, काहीच लागत नाही. महाराष्ट्रावर तुम्ही किती प्रश्न टाका ना, एकदम सोपे असते. खालील विधानांचा विचार करा. सुवर्ण चतुर्भुज मार्ग दिल्ली, मुंबई, बेंगलुरू, कोलकाता या प्रमुख शहरांना जोडतो, आणि उत्तर दक्षिण कॉरिडॉर मार्ग हैदराबादमधून जातो.
तर आपलं बरोबर विधान विचारलं, ठीक आहे. 50 आपला उत्तर सॉल्व करायचं. आता बघा, सुवर्णचतुर्भुज मार्ग जो आहे मित्रांनो, दिल्ली मुंबई बेंगलुरु कोलकाता या प्रमुख शहरांना जोडतो. बघा तो जोडतो कुठून, बघा दिल्लीहून मुंबई, मुंबईहून चेन्नई, चेन्नईहून इथं मग कोलकाता लागतं, कोलकाता कोलकाताहून पुणे इकडं, म्हणजे हा सुवर्णचतुर्भुज असा तयार होतो, ठीक आहे. मग इथं बेंगलुरू नाही आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा बेंगलुरू नाही आहे, म्हणून पहिलं चुकीचं आहे. हा काय म्हणतो, जोडतो कोणत्या शहरातून जातो नाही म्हटलं का, जातो म्हणतो तर बेंगलुरूमधून पण जातो तो, ओके, बेंगलुरू येतं मध्ये बेंगलुरूमधून पण जातो, पण प्रमुख शहरांना जोडतो. मेन चार आपल्या सुवर्णचतुर्भुजचे मेन चार आपल्या स्वतःचे, तर दिल्ली, मुंबई, मद्रास किंवा चेन्नई आणि इथे ये कोलकाता, या चारला जोडतो, म्हणून अचुकीचं आहे. मग फक्त बरोबर विचारलं, मग फक्त अ इंका आणि दोन्ही इंका, फक्त अ ब दोन्ही नाहीत येऊ शकतं किंवा ब फक्त येऊ शकतं. पण खालचं वाचा, उत्तर दक्षिण कॉरिडॉर मार्ग हैदराबादमधून जातो, हां हैदराबादमधून जातो तो, म्हणून ब बरोबर आहे, फक्त ब. मग आपलं उत्तर काय येईल, बरोबर विचारलं होतं आपला, फक्त ब येईन, ओके. हे लक्षात ठेवायचं, हे चुकू द्यायच नाही, हां, कारण बेंगलोरमधून जातो पण प्रमुख शहरांना कोणतं जोडतो आपलं विचारलं होतं, ओके. पुढचं बघा, कैमूरच्या टेकड्या खालीपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत. बघा आता आपल्याला ही पर्वतरांग शोधायची, कैमूरच्या टेकड्या, विंध रांगा, सातपुडा रांगा, काराक्रमा रांगा आणि काराक्रम रांगा आणि कोल्ली रांगा. बघा तर ह्या कोणत्या आहे, कैमूरच्या टेकड्या विंध रांगामध्ये सापडत्या, ओके. आता बघा मित्रांनो, ह्या रांगांना एकदम मस्त व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, विंध, सातपुडा, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, त्यानंतर शंभू महादेव, ह्या अशा एकदम जबरदस्त यायच्या. त्यांच्यामध्ये असणाऱ्या नद्या पण लक्षात ठेवायच्या, ओके. त्या नद्यांना कोणकोणत्याला म्हणजे विभाजन केलेलं आहे, काय केलेलं आहे, ओके, ते पण लक्षात ठेवायचं. ते जर लक्षात ठेवलं मित्रांनो, तुम्हाला सांगतो एक प्रश्न आपला आजच इथे सुटला, ठीक आहे, त्यावर 100% प्रश्न या शक्यता दाट असते. पुढचं बघा, खाली विधानांचा विचार करा. घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दर्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात. घडीच्या पर्वतांची निर्मिती टेक्सनाईल म्हणजे सॉरी टेन्साईल फोर्सेसमुळे होते. बघा आता आपल्याला विचारलं घडीचं, तर आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर बघा आपल्याला विचारलं काय, बरोबर विचारलं बरं का, बरोबर विचारलं, बरोबर शोधणं आहे. घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते, बरोबर आहे, आणि खोल दर्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात, हे पण बरोबर आहे. अबरोबर आहे, अबरोबर म्हणल्यावर हे दोन ऑप्शन इथंच चुकले, कारण फक्त ब आणि अ ब दोन्ही नाहीत हे चुकलं. आता एक तर दोन्ही बरोबर असू शकतं किंवा असू शकतं. घडीच्या पर्वताची निर्मिती टेन्साईल फोर्सेसमुळे होते, ऑब्व्हियसली रॉंग, चुकलं, पहिलंच बरोबर आहे. घडीच्या पर्वताची निर्मिती टेन्साईल फोर्सेसमुळे होते हे चुकीचं आहे. हा प्रश्न तुम्ही बघू शकता, तुम्ही जर वाचनात आला असाल, तुम्हाला एवढं माहीत असेल, ठीक आहे, की घडीच्या पर्वताची निर्मिती टेन्साईल फोर्सेसमुळे होतं म्हणतं, हे 1% चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर काय, फक्त अ येईन, ठीक आहे, 52. 53 बघा, काय म्हणतो, जोड्या लावणे. बघा जोड्या लावणे म्हणजे आनंदी आनंद, एकदम सोपा प्रश्न असते असते. धुळे, नागपूर, नागपूर, नंदुरबार, अमरावती आणि इकडे साक्षरता दिलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक आयडिया माहिती आहे का, त्यातून नंदुरबारची साक्षरता सगळ्यात कमी असणार ना. बघा एक लॉजिक आहे, नंदुरबारची साक्षरता सगळ्यात कमी असणार. मग नंदुरबारची साक्षर सगळ्यात कमी असतात, सगळ्यात कमी असणार कोण, एकच ऑप्शन आहे काय, 64.4, म्हणजे कला 3 लागलं पाहिजे, कला 3 म्हणजे हे दोन ऑप्शन उडाले उडाले ना. मग नंतर नागपूरला 2 आहे डायरेक्ट, 88.4, नागपूर ऑब्व्हियसली नागपूर जास्त असणार सगळ्यापेक्षा यांच्यापेक्षा, ठीक आहे. आता राहिलं अमरावती आणि धुळे. आता एक लॉजिकल तुम्ही आयडिया लावू शकता की धुळेला किती आहे. तर बघा आता आपल्या जोड्या लावायचे बरं का ह्या, तर एक लॉजिकल तुम्हाला सांगतो की धुळ्यापेक्षा अमरावती जास्तच असणार ना, एक लॉजिकल ना, धुळे नंदुरबार साईड थोडं कमीचे, मग लॉजिकल आपलं फिट बसतं. मग अमरावतीला आपलं 87.4 आणि धुळ्याला 72.8, म्हणून आपलं 1, 2, 3, 4 बरोबर आहे. बघा म्हणजे उत्तर सॉल्व कसं करायचं ना, थोडंफार आयडिया लावायची यार. धुळे नंदुरबार साईडला थोडं येईला कला, म्हणजे धुळे नंदुरबार एकदम कमी आहे थोडं, मग धुळे पण थोडंफार कमीची त्या साईडला, ठीक आहे. साक्षर थोडी कमी आहे, आदिवासी जमात थोडी आपल्याला बघायला मिळते, त्या साईडला थोडी कमी आहे. पण त्या मायनं जर आपण बघितलं, नागपूरला तर जास्त आहेच, सगळ्यात जास्त नागपूर तर यायलाच पाहिजे, पण अमरावती धुळ्याच्या मायनं थोडी जास्तच यायला पाहिजे ना, जास्त म्हणजे थोडी नाही चांगलीच जास्त यायला पाहिजे. मग त्याच्यामुळे अमरावती आपली 87.4 हे बरोबर होतं, म्हणून 1, 2, 3, 4, ठीक आहे, असं लॉजिक लावायचं, प्रश्न सुटतं मित्रांनो. पुढचं प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या. उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करार म्हणजेच नाफ्टा 1994 साली अस्तित्वात आला.
फ्रांस हा नाफ्टाचा संस्थापक सदस्यापैकी एक होता होता म्हणतो बरं का. बघा म्हणजे आता नाही आहे का मग. चोपन्नचं बघा फक्त चूक विचारलं बरं का आपल्या चूक. तर फक्त अ फक्त ब अ ब दोन्ही किंवा दोन्ही नाही आहे. तर बघा आता याचं काय आहे. अमेरिका जो होता ना म्हणजे उत्तर अमेरिका जो मुक्त व्यापार आपण ज्याला म्हणतो तर तो 1984 अस्तित्वात आला हे बरोबर आहे. अ तर 100% बरोबर आहे म्हणजे हे दोन ऑप्शन इथंच कटले. कारण आपलं ऑप्शनमध्ये अ नको आपलं चुकीचं विचारलं. मग चुकीचं विचारलं तर बघा आता अ ब दोन्ही नाही म्हणजे हे पण नाही येणार ना चुकीचं म्हटल्यावर. ओके मग हे पण नाही येणार म्हणजे फक्त ब आपलं आलं. कारण ब चुकीचं आहे. फ्रान्स हा नाफ्टाचा संस्थापक सदस्यापैकी एक होता हे चुकीचे नव्हतं असतो म्हणून आपलं काय विचारलं चूक विचारलं. आणि आपल्या चूक विचारल्यामुळं आपलं पहिलं बरोबर आहे ना. मग पहिलं बरोबर आहे म्हटलं अ अ अ अ बरोबर आहे मग ते दोन्ही इथंच कटून गेले. अ ब दोन्ही नाहीत मग आपण त्याच्यानंतर ब नंतर ते पण कटून जातं फक्त ब राहतं. ठीक आहे एकदम किती इझी असतं प्रश्न असे. विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे. काय विचारलं आहे. विषुववृत्ती बरं का आपल्या विषुववृत्ताजवळ अत्यंत दाट आहेत. बघा जंगल अत्यंत दाट आहे बरोबर ना. असणारच ना सगळ्यात जास्त पाणी पडतं विषुववृत्तावर. सगळ्यात जास्त तापमान पण असतं. वार्षिक पानगळसुद्धा होती बाबा. हा होते ना. अ ब तर यायलाच पाहिजे. अ ब तर यायलाच पाहिजे. पण आपल्याला काय विचारलं पाहिजे त्यांनी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे विचारलं. नंतर लाकूड टणक आणि टिकाऊ आहे. बघा आता लाकूड टणक आणि टिकाऊ आहे. नंतर एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात. बघा आता ऑप्शनमध्ये काहीतरी मला गडबड वाटायला लागली याच्यामध्ये. 55 प्रश्न बघा. अत्यंत दाट आहेत ते पण बरोबर आहे. वार्षिक पानगळ तर होतेच ना. वार्षिक पानगळ होते. पण सदाहरित म्हटलं ना. सदाहरित जंगलाविषयी म्हटलं ना. ओके ठीक आहे. तर मग ते त्याच्यामध्ये एकाच प्रकारच्या वृक्षांचे नसतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष असतात म्हणजे हे पण बरोबर यायला पाहिजे. आणि लाकूड टणक आणि टिकाऊ असतं ते पण बरोबर यायला पाहिजे. म्हणजे अकड यायला पाहिजे. अकड त्याचं उत्तर घ्यायला पाहिजे. अकड यायला पाहिजे. कारण का माहिती का. बघा अत्यंत दाट जंगल असतात ते तर बरोबरच यायला पाहिजे. म्हणजे अ तर बरोबरच यायला पाहिजे. आपला अ बरोबर यायला पाहिजे. म्हणजे दोन ऑप्शन तर खालचे कटलेच होते आपलं. फक्त अ तर येतच नाही कारण त्याच्यात लाकूड त्याचं टणक आणि टिकाऊ असतात ते पण बरोबर आहे. पण ड काय म्हणतं. एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात म्हणजे एकाच प्रकारचे वृक्षांची कमतरता नसतात. म्हणजे त्याचं म्हणणं काय असतं काय म्हणणं यायचं की त्याच्यात एक प्रकारचे वृक्ष नसल्यामुळे काय होतं ते सदाबहार हिरवे दिसते. कारण समजा एकच वृक्ष जर असला ना तर एका सीझनमध्ये त्याचे पान गळवून जाईल तर सगळं जंगल ओसाड दिसन. पण त्यात काय होतं काही वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष असतात. मग ह्या वृक्षात पाने गळाले तर ह्या वृक्षाला नवीन पालवी कुठे राहतील. म्हणजे ते काय होतं वेगवेगळे वृक्ष असल्यामुळे काय होतं ते तुम्हाला तुम्ही कधी बघा वर्षामध्ये तुम्हाला ते हिरवे गारच दिसतात. म्हणून ड पण बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय आपलं आहे म्हणजे वार्षिक पानगळ होते हे चुकीचं आहे. कारण वार्षिक पानगळ तर सगळ्याचेच होते परंतु याच्यामध्ये सदाहरित असल्यामुळं त्याला आपण तसं म्हणू शकत नाही. म्हणजे उत्तर काय आपलं अकड. पुढचं बघा 56 नंबर. हां आता लागला आपला इकॉनॉमी. ओके बघा ARTP कायदा. सॉरी ARTP नाही बरं का MRTP कायदा आणि स्पर्धा कायदा. बघा आता हे कायदे ना माहिती ना लक्षात ठेवायचं बरं का. असे कायदे आयोगले विचारतं बरं का आजकाल. हे कायदे वगैरे मस्त पाठच झाले पाहिजे आपले. तर बघा आता हा जो आहे MRTP कायदा तर आपला माहीतच पाहिजे. स्पर्धा कायदा 2002 आहे ना भाई. स्पर्धा कायदा 2002 आहे आणि हा 1969 आहे. म्हणजेच पहिल्याचं दोन यायलाच पाहिजे. पहिल्याचं दोन ऑप्शनमध्ये आणि दुसऱ्याचं एक यायला पाहिजे. आता ह्या दोन्हीमध्ये आपल्या खेळायचे वरच्या. तर बघा पक्षपाती व्यापार प्रथांना बंदी. बघा MRTP कायदा जे होता ना तो बरोबर आहे. तो होता पक्षपाती व्यापार प्रथांना बंदीसाठी होता. म्हणजे आपलं उत्तर आलं बरं का. आणि एक आलं आणि स्पर्धा कायदा का होता. स्पर्धा विषयक गुन्हे यांची व्याख्या दिली होती त्याच्यामध्ये. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजेच आपलं उत्तर हे यायला पाहिजे. बघा किती सोपं होतं. काहीच नव्हतं ना. स्पर्धा कायदा 2002 आहे आणि स्पर्धा कायद्यामध्ये काय देणार आहे. स्पर्धा विषयक गुन्हे यांची व्याख्याच देणार ना. म्हणून त्याचं उत्तर 1 आणि 4 असणार. म्हणजे किती सोपं होतं बघा. काहीच नव्हतं. एकदम फुकटचा मार्क होतो. बघा 57 नंबरचा प्रश्न बघा. 2008-09 वर्षाची तुलना केली असता 2012-13 साली भारतातील 2004-05 किमतीवर आधारित वास्तवस्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्राच्या वाट्यातील म्हणजेच प्रवृत्ती कल खालीलप्रमाणे दिसून येतो. बघा तर आपल्याला आता हे काय म्हणतं. 2008-09 वर्षाची तुलना जर केली म्हणतं तर आता 2012-13 साली भारतातील 2004-05 किमतीवर आधारित वास्तवस्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्राच्या वाट्यातील प्रवृत्ती कल खालीलप्रमाणे दिसून येतो.
कृषी क्षेत्राच्या वाट्यामध्ये हिस्स्यात घट झाली. बघा आता हा प्रश्न लॉजिकल का सोडायचा, तुमचा अभ्यास किती असू दे काही असू दे, आपण लॉजिक लावून का सोडायचं मी सांगतो तुम्हाला. बघा कृषी क्षेत्राच्या वाट्यात 100% घट होत होत चाललेली आहे, आपल्याला एवढं माहीतच आहे. मग अ तर आपलं यायलाच पाहिजे यार, बरोबर अबरोबर यायला पाहिजे म्हटलं हा ऑप्शन इथेच काटला. बघा तुम्हाला सांगतो आता उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली. बघा उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली म्हणतं, तर उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली. आता हे आपण पुढं ठेवू ओके. पण तिसरं वाचा, सेवा क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली 100%. सेवा क्षेत्र असं भरभराटीत जाऊ राहिलं, सेवा क्षेत्र वाढू राहिलं म्हणजे कत यायलाच पाहिजे म्हणून हा ऑप्शन गेला. मग आता अबक करायचं का अख करायचं, पण मित्रांनो लक्षात ठेवा उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली ना, हे वाट्यात म्हणजे उद्योग क्षेत्र वाढलं बरं का, हे वाढलं, पण त्या वाट्यात वाढ किंवा झाली असं काही नाही आहे ओके. ह्या तुलनेमध्ये जास्त काही वाढ झालेली नाही, म्हणून उत्तर अ आणि क येईन फक्त. काही अ आणि क 57 उत्तर काही आपलं अ आणि क. बघा एकदम असं लॉजिक तुम्ही लावा आणि उत्तर सॉल्व करू शकता बरं का. पुढचा प्रश्न बघा 58, मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी याचे मापन करतो. बघा मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो. दीर्घ आणि निरोगी आयुष्य, प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी. बघा आता याचं उत्तर काय येईल मित्रांनो, मानवी विकास निर्देशांक जे आहे ना ते दीर्घ आणि निरोगी आयुष्य आणि प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान देतं, म्हणजेच हा ऑप्शन गेला. पण क जे आहे ना दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येची टक्केवारी नाही, हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे, उत्तर येईल फक्त अ आणि ब येईल. उत्तर काय अ आणि ब. मानवी विकास निर्देशांक हा दीर्घ आणि निरोगी आयुष्य, प्रौढ साक्षरतेच्या संदर्भात ज्ञान याचंच मापन करतो, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. सन 2011-12 स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा 59% एवढा होता. बघा आता फॅक्च्युअलीवर का असे प्रश्न, त्यावेळीचा पेपर त्यावेळीचा असल्यामुळं 12-13 आसपासचा. मग आता आपला हा इथलं काही माहीत नाही बाबा 59% आहे का किती आहे, पण सोडून द्या. खालचं वाचा, दळणवळण, व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृत्तीदर आढळून आला आहे. बघा आता याच्यामुळे आपल्याला काय समजतं की यार दळणवळण, व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृत्तीदर 100% वाढून आलेलाच आहे, हे तर बरोबर आहे, ब तर बरोबर आहे, म्हणून पहिला ऑप्शन गेला आणि दोन्ही चूक पण येणार नाही ब बरोबर असल्यामुळं. मग फक्त ब बरोबर मारायचं क अ आणि ब दोन्ही बरोबर मारायचं. पण मित्रांनो सेवा क्षेत्र 100% वाढलेलं आहे आणि त्यांना 59% दिलेलं, आता पण 57-58% आसपास आहेच ते, म्हणून तिचं उत्तर अ आणि ब दोन्ही बरोबर आहे ओके. उत्तर काय आहे आपलं अ आणि ब दोन्ही बरोबर. पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम 2008 सुरू करण्यात आला. नंतर दुसरं काय म्हणतात, प्रधानमंत्री PMEGP ओके अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता ओके, प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रमाचा. आणि प्रधानमंत्री रोजगार योजना ही प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रममध्ये विलीन केली गेली असं त्याचं म्हणणं आहे. तर बघा आता याला अभ्यास पाहिजे, आपल्याला थोडंफार लॉजिक पण लावता आलं पाहिजे. तर बघा प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम जो होता 2008 सुरू करण्यात आला हा 100% बरोबर आहे ओके. म्हणजे पहिलं तर आपलं बरोबरच आहे ठीक आहे, पहिलं तर आपलं बरोबरच आहे. मग पहिलं जर आपलं बरोबर असतं तर आपल्याला हे फक्त क बरोबर येणारच नाही आपलं ठीक आहे. नंतर प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता, तर त्यांचा हेतू तो असणार असतो म्हणून ते स्थापन केलं होतं. अ आणि ब असणार, म्हणजे होलिस्टिक अप्रोच ठरायचा, थोडं चांगलं केलं असेल असं अप्रोच ठरायचा आपला. प्रधानमंत्री रोजगार योजना ही प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम म्हणजेच PMEGP विलीन केली गेली, हां हे पण बरोबर, म्हणून वरीलपैकी सर्व बरोबर आहे, व ब क सर्व बरोबर आहे ओके. म्हणून 60 आपलं उत्तर काही 4 येईल. बघा असं असतं, आता हे काही प्रश्न कसे थोडे हेच आहे, फॅक्च्युअलमध्ये जर डाटा जास्त असला आपला माहीत असलं तर सॉल्व करता येते, पण थोडंफार तरी लॉजिक लावलं तर उत्तर सॉल्व होते बरं का, असं काही नाही आहे. प्रत्येक प्रश्न सुटतो, तुम्ही लॉजिक लावा, अभ्यास पाहिजे, प्रत्येक प्रश्नाला अभ्यास पाहिजेच, पण अभ्यासाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टी असत्या हे लक्षात ठेवा. राज्य व्यापार महामंडळ पुढीलपैकी कोणते कार्य करत नाही. बघा राज्य महामंडळ व्यापार कोणतं कार्य करत नाही ते आपलं विचारच आहे. निर्यात योग्य वस्तूच्या उत्पादनात वाढ घडून आणणे, पारंपरिक वस्तूच्या निर्यातीत प्रोत्साहन देणे, अपारंपरिक वस्तूच्या निर्यातीत प्रोत्साहन देणे आणि वरीलपैकी कोणते नाही. बघा आता याला सॉल्व करण्याची टेक्निक बघा काय म्हणतं, राज्य व्यापार महामंडळ पुढीलपैकी कोणतं कार्य करत नाही,
बघा राज्य महामंडळ वापर काय करण निर्यात योग्य वस्तूच्या उत्पादनात वाढ घडून आणण हां आणायला पाहिजे ना त्याच्यामुळे तर फायदा होईल म्हणजे अ तर यायलाच पाहिजे अ यायला पाहिजे अ यायला पाहिजे म्हणून हे दोन ऑप्शन कटले कारण आपल्याला चुकीच शोध नाही नंतर वरीलपैकी कोणतेही नाही ओके आता हे नंतर बघू आपण चुकीचे कोणते नाही मग ड येईल का ब येईल आता क वाचच कामच नाही आपलं ब वाचच फक्त पारंपरिक वस्तूच्या निर्यातीत प्रोत्साहन देणे बघा पारंपरिक वस्तूच्या निर्यातीत प्रोत्साहन देणे नाही आहे हे चुकीचं आहे बरं का पारंपरिक नाही आहे ते पारंपरिक वस्तूच्या निर्यातीला थोडी आपण प्रोत्साहन देणे अपारंपरिक म्हणजे ज्या सगळ्या वस्तू जे त्याला आपण हे करणं होतं आपल्याला त्याचं कार्य ते होतं पारंपरिक वस्तूच्या निर्यातीत प्रोत्साहन द्यायचं असं काही काम नव्हतं म्हणजे उत्तर काही मित्रांनो चुकीचं काही आपलं म्हणजे हे पण कटलं आपलं उत्तर येईन मग फक्त ब कारण आपलं चुकीचं वळकायचं होतं ओके कोणतं कार्य करत नाही म्हणलं ना ते विचारलं पारंपरिक वस्तूचे असं काही नाही आहे ओके टू प्रमोट द एक्सपोर्ट ऑफ ट्रॅडिशनल गुड्स म्हणतो ते नाही आहे म्हणून उत्तर काही आपलं फक्त ब येईन ठीक आहे पुढचा प्रश्न बघा 62 हां जोड्याला वाल्या अरे एकदम इझी जोड्याला वाल्या म्हणजे लगे एकदम आनंद आनंद गॅट उरुग्वे फेरी डंकेल प्रस्ताव विश्व व्यापार संघटना बघा आता प्रश्न किती सोपा यार विश्व व्यापार संघटना WTOची स्थापना वगैरे आपल्याला जे विचारली केली अरे सगळ्याला माहीत पाहिजे राव 1995 स्थापना आहे ती आलं उत्तर आपलं पहिलं 62 एक बघा किती सोपं होतं त्याच्यावर आपण उत्तर आलं नंतर डंकेल प्रस्ताव 1993 आहे नंतर उरुग्वे फेरी आपली उरुग्वे फेरी कुडलची 1986ची गॅट करार सगळ्यात अगोदर 48 माहीत पाहिजे आपल्याला गॅट करार 48 ठीक आहे किती सोपं आहे आणि WTO ओके WTO माहीत पाहिजे आपलं 1995 ठीक आहे त्याच्यानुसार एकदम सोपं आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पुढचं बघा कमाल जमीन धारणा कायदा 2 टप्प्यामध्ये लागू करण्यात आला कमाल जमीन धारणा जो कार्यक्रम आहे तो 2 टप्प्यामध्ये लागू करण्यात आला तर आपल्याला ते ओळखायचं आहे बघा तर तो होता मित्रांनो 1972 व 1972 नंतर कमाल जमीन धारण कायदा 1972 व 1972 नंतर हा लागू करण्यात आला होता आता हा लक्षात ठेवायचा ओके आला प्रश्न तर चुकता कामा नाही नंतर पुढचा प्रश्न बघा 64 खाली विधानांचा विचार करा थेट कर संहिता आणि वस्तू व सेवा करांची सुरुवात कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमाबाबत स्पष्ट धोरण वित्तीय सर्वसमावेशकाबाबतची समिती बघा आता आपल्याला हे शोधायचं आहे 64 आपला प्रश्न बघा तर याच्यामध्ये काय म्हणतं ते थेट कर संहिता आणि वस्तू व सेवा करांची सुरुवात नंतर त्यानंतर म्हणतं कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमाबाबत स्पष्ट धोरण वित्तीय सर्वसमावेशकाबाबतची समिती तर हे काय मित्रांनो अ ब अ आणि ब या क हे सुचवल्या नाहीत म्हणजे सगळ्या ह्या सुचवल्या नव्हत्या ओके लक्षात ठेवायचं आता हे सगळ्या काय होतं सुचवल्या नव्हत्या असे प्रश्न आले तर थोडंफार लॉजिक पण लावायचं अशा गोष्टीला ह्या कोणत्याच अशा सुचवल्या नव्हत्या ओके म्हणजे उत्तर काय 64 उत्तर 65 प्रश्न नंबर बघून तुटीचा अर्थ भरणा करण्याचे खालीपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही म्हणता येईल आपल्याला काय म्हणतात हे आधुनिक उद्दिष्ट नाही आहे तुटीचा अर्थ भरण्याचं आर्थिक विकासाची वित्तीय व्यवस्था करणे नियोजनासाठी भांडवल पुरवणे अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे आणि विकास योजनेसाठी वित्त पुरवठा करणे तर बघा मित्रांनो आता तुटीचा अर्थ भरणा करण्याचे कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही ना तर आपल्याला नाही विचारलं ओके नाही विचारलं तर आर्थिक विकासासाठी वित्तीय व्यवस्था करणे आहे नियोजनासाठी भांडवल पुरवण्याचं उद्दिष्ट आहे विकास योजनेसाठी वित्त पुरवठा करणं हे पण आहे पण अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे हे त्याचं आधुनिक उद्दिष्ट नाही ओके लक्षात ठेवायचं हे त्याचं काम नाही आहे तुटीचा अर्थ भरण्याचं म्हणून 65 आपलं उत्तर काय मग 3 ओके 65 आपलं काय पाहिजे 3 पुढचा प्रश्न बघा 66 पुढील विधानांचा विचार करा नवे औद्योगिक धोरण 24 जुलै 1991 रोजी जाहीर केले सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी निर्गुंतवणुकीचे धोरण स्वीकारण्यात आले बघा 66 प्रश्न आपण सॉल्व्ह करत आहे नवीन औद्योगिक धोरण 24 जुलै 1991 रोजी जाहीर केले गेले बरोबर आहे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी निर्गुंतवणुकीचे धोरण स्वीकारण्यात आले हे पण बरोबर आहे मग अ आणि ब ब चूक अन असं चूक काहीच येऊ शकत नाही हां अ आणि ब एकमेकांशी संबंधित नाही म्हणतं हे पण चुकीचं आहे पण अ आणि ब हे धोरण तर ब हा त्याचा परिणाम आहे बघा
पहिलं धोरण आपण केलं कोणतं, नवे औद्योगिक धोरण 24 जुलै 1979 जाहीर केलं आणि नंतर त्याचा परिणाम काय झाला, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी निर्गुंतवणुकीचे धोरण स्वीकारण्यात आले, त्याचा परिणाम झाला. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं, सोपा प्रश्न होता. पुढचं बघा, श्रमिकाची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे, म्हणजे बघा जे लोक श्रमिकाची शून्य सुमी म्हणजे काय, छुपी बेरोजगारी, आणि ती शेतीमध्ये पाहायला मिळते आपल्याला सगळ्यात जास्त. कुठं मिळते? शेतीमध्ये श्रमिकांची त्याला शून्य सीमांत उत्पादकता आपण म्हणतो. कशामध्ये? ती हंगामी तांत्रिक बेरोजगारी, अर्ध बेरोजगारी. थोडंफार बघून घ्यायची विषय, माहिती थोडीफार काढून घ्यायची. ओके, म्हणजे थोडंफार आपल्या माहितीच पाहिजे, कारण आयोग विचारतं ना, बेरोजगारी प्रश्न विचारतं आयोग, म्हणून चुकता कामा नाही. दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही, हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे? बघा कोण होतं, बघा आता तुम्हाला याच्यात एक मी आयडिया सांगतो बरं का, प्रश्न सॉल्व्ह करायचे. आता याच्यात मी तुम्हाला एकदम आयडिया सांगतो काय माहिती का, दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदपणे जगू शकत नाही, हे कोणाचे मत आहे? बघा असं जर विचारलं ना, कोणाचे मत आहे, कोणा म्हटले, ओके, तर मित्रांनो लक्षात ठेवा, किंवा सर्वप्रथम व्यक्ती असं विचारलं ना, तर ती एकच व्यक्ती असते, कारण हे असं दोन दोन व्यक्ती नसतं म्हणत आहे असं. तर हे दोन्ही ऑप्शन कटले, एक तर अ असणार किंवा क असणार. अ कोण आहे? स्वामी विवेकानंद, आणि क हे एम एस स्वामीनाथन. तर मित्रांनो क आहे. 68 उत्तर काय आहे ना आपलं, मग फक्त क काय, एम एस स्वामीनाथन आहे. ठीक आहे, स्वामी विवेकानंदनं असं काही म्हटलं नव्हतं, ते कोण आहे? एम एस स्वामीनाथन. दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदपणे जगू शकत नाही, हे त्यांनी म्हटलेलं आहे. आता लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो, असं विचारलं ना, तर हे दोन तीन व्यक्ती येत नसते जात, तर एकच कोणतरी व्यक्ती असतो तो. मग आपले दोन ऑप्शन इथंच कटले, आले 50-50 आपण. मग स्वामी विवेकानंद हे का सोनिया गांधीचं काय काम दिलं, त्याचा ऑप्शन मध्ये पडलं. आणि असं पण कटताना बघा ना, सोनिया गांधीचं काय काम दिलं, ब ऑप्शन कटला. तर दांडेकरचं काय काम दिलं, व्ही एम दांडेकरचं, त्यामुळे हा ऑप्शन पण कटला. मग राहिलं तर अ आणि क, तसं पण आपलं उत्तर येतं. ओके, पुढचं प्रश्न बघा 69. 2013-14 भारताच्या अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणे एकूण राजकोषीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4.8% पर्यंत योजनेपूर्वक कमी करण्याचे पुढील प्रयत्नाद्वारे साध्य करणे अपेक्षित होते. निर्गुंतवणुकीच्या प्राप्तीस अधिक चालना देणे, कर महसूल आणि दूरसंचरण क्षेत्रातील प्राप्तीस अधिक चालना देणे, अर्थसहाय्यावरील खर्चात कपात करणे, कोणते विधान बरोबर आपलं विचारलं. तर बघा, तर आपला बरोबर विधान ओळखायचे, तर बरोबर विधान मित्रांनो, निर्गुंतवणुकीच्या प्राप्तीस अधिक चालना द्यायची होती, बरोबर आहे. कर महसूल आणि दूरसंचरण क्षेत्रातील प्राप्तीस अधिक चालना देणार होती, ते पण बरोबर आहे. होलिस्टिक अप्रोच सांगितलं मी तुम्हाला, होलिस्टिक अप्रोच व्हायचं अशा वेळेस, जे गुळगुळ वाटते ना, चांगचांग वाटते ना, तर ते बरोबर असतं. अर्थसहाय्यावरील खर्चात कपात करणे बरोबर आहे, म्हणजे वरील पैकी सर्व सर्व. अ ब क उत्तर काय पाहिजे, अ ब क. ठीक आहे, हे सोपा प्रश्न होता. पुढचं बघा, पुढील कोणते विधान योग्य आहे? हरित क्रांती पूर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL 480 या कायद्यानुसार केली होती, हा 100% बरोबर आहे हा कायदा, म्हणजे अ तर बरोबरच आहे आपलं. PL 480 कायद्यानुसार केलेल्या आयातीत मुख्य हिस्सा हा गव्हाचाच होता, हे पण बरोबर, म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहे आपले. योग्य विचारलं आपल्याला, म्हणजे काय उत्तर मिळतो, दोन्ही विधान योग्य आहे. सगळ्यात जास्त गव्हाचाच होता. ओके, तांदूळ नव्हतं बरं का, लक्षात ठेवा, तांदूळ म्हणशान, तांदूळ आणि गहू होते. 71 बघा, लागलं आता सायन्स म्हणजे आता थोडं डोक्याला ताप, पण तरी पण लॉजिक लावून 7-8 प्रश्न आपण ओढू शकतो, आणि आपलं वढायचेच ते. ओके, ओढू शकतो नाही, आपलं वढायचेच ते, कारण आपलं पास व्हायचे. अतिनील किरणांचा भाग हा गर्द जांभळ्या रंगाचा तरंगलांबीपेक्षा लहान तरंगलांबीचा वर्णपट भाग आहे. इन्फ्रारेड भाग हा लाल रंगापेक्षा कमी तरंगलांबी वर्णपटाचा भाग आहे. एका त्रिकोणाकृती घनाच्या द्रव्यासाठी वक्रीभवन निर्देशांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. तर बघा 100% बरोबर आहे, क बरोबर आहे, कारण एका त्रिकोणाकृती घनाच्या द्रव्यासाठी वक्रीभवन निर्देशांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगळा असतो, हे बरोबर आहे. बाबा आता याच्यावर आपल्या कळालं की क तर 100% बरोबर आहे, तर आपल्या बरोबर विचारलेलं आहे. तर पहिला ऑप्शन गेला, शेवटचा ऑप्शन गेला. मग आता ब किंवा अ पैकी आपल्या शोधाचे काय बरोबर आहे? ठीक आहे, तर बघा, इन्फ्रारेड भाग हा लाल रंगापेक्षा कमी तरंगलांबी वर्णपटाचा भाग आहे. इन्फ्रारेड हा लाल रंगापेक्षा कमी तरंगलांबी म्हणतो भाऊ, म्हणजे काहीतरी डाऊट आहे बाबा याच्यामध्ये. अ वाचू, अतिनील किरणांचा भाग हा गर्द जांभळ्या रंगाचा तरंगलांबीपेक्षा लहान तरंगलांबीचा वर्णपट भाग आहे, हे बरोबर आहे. म्हणजेच आपलं वाटतं याने एवढं मस्त सांगितलं, म्हणजे अ आणि क बरोबर आहे.
म्हणजेच याच्यात काहीतरी डाऊट आहे बमध्ये, म्हणजे ब चुकीचं आहे, ठीक आहे, ब चुकीचं आहे, असं लॉजिक लावा लावा बरं का त्या ठिकाणी एक्झाममध्ये. असं लॉजिक म्हणजे प्रत्येक गोष्ट माहीत असंच असं नसतं. आता या ठिकाणी आपलं काय एवढं काही माहीतच नव्हतं की लाल रंगापेक्षा कमी तरंग लांबी वरवटाचा भाग आहे असं काही माहीत नव्हतं एवढं, पण आयडिया लावली आपण आणि त्याचं उत्तर अनिक मारलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. नैसर्गिक वायू हा हायड्रोजन व कार्बन यांचा संयुग असतो. मिथेन हे हायड्रोजन आणि कार्बनचे संयुग नसते. नैसर्गिक वायू वनस्पती व प्राणीजन्य इंधन आहे. बघा आता हा सोपा आहे, हा आता इजी टॅकल होतो आता आपल्याकडून. ठीक आहे, बघा काही प्रश्न इजी इजी टॅकल होईल आणि काही प्रश्न नाही होत तर मग ते नाही झाले तर एवढं घाबरून जायचं नाही, पण काही होते ना मग ते आपल्याला मार्क घ्यायचे. बघा, नैसर्गिक वायू हा हायड्रोजन आणि कार्बनचा संयुग असतो. बरोबर आहे, हायड्रोजन आणि कार्बनचा संयुग असतो. अ बरोबर आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. मग ब आणि क बघायचं आहे. मिथेन हे हायड्रोजन आणि कार्बनचे संयुग नसते. तर नसते कसं काय, मिथेन हे हायड्रोजन आणि कार्बनचा संयुग असतं बाबा, म्हणजे ब चुकीचं आहे, म्हणजे ब चुकीचं, म्हणजे ऑप्शन गेला बाबा. इथे सोडत आपलं उत्तर आलं नैसर्गिक आणि क सुद्धा सोपं आहे. नैसर्गिक वायू वनस्पती व प्राणीजन्य इंधन आहे. बरोबर आहे, नैसर्गिक वायू वनस्पती आणि प्राणीजन्य इंधन आहे, बायोगॅस वगैरे आपण ज्याला म्हणतो ते. ओके, नॅचरल गॅस एकदम इजी आहे. म्हणजे बघा आता हा प्रश्न सोपा आला एकदम बाबा जमलं. मी काय म्हणतो, सात आठ प्रश्न एकदम सोपे येते ते आपण वाढायचे, म्हणजे वाढायचेच. बिग बँग थेअरी हा प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अणूचा सिद्धांत प्रथम डॅश डॅशने प्रस्तावित केला. बघा, बिग बँग थेअरी कोणा प्रस्तावित केला आपल्या ओळखायचं आहे. तर बघा, तर तो कोणा केला होता, जॉर्जेस लिमेत्रे. बघा आता असं जर आलं ना मित्रांनो, एकदम फॅक्च्युअल हे नाही येऊ शकत, मी मान्य करतो असे प्रश्नाचा पाठ असले ज्याचे असले ज्याचा अभ्यास असला तर येऊ शकतो, पण नसला माहीत ना तर असे प्रश्न सोडून द्यायचे, कारण सायन्समध्ये सुद्धा 7 ते 8 प्रश्न आपल्या हक्काचे असते आणि ते आपण सॉल्व्ह करू शकतो आणि उत्तर इजी काढू शकतो. कारण भरपूर प्रश्न असं भेटेल तुम्हाला सायन्समध्ये, 7 ते 8 प्रश्न मला भेटेलच लगी की तुम्ही ते इजी सॉल्व्ह करू शकता. तुम्ही टेक्निक थोडीफार यूज करून, थोडी इलिमिनेशन जे मेथड वापर करून सोडू शकता. ठीक आहे, पण अशा प्रश्नाला जर हात नाही घातला तरी चांगले. ओके, बिग बँग थेरी हा प्रत्यक्षात इतिहासकालीन पूर्व अणूचा सिद्धांत प्रथम जॉर्जेस लिमेत्रे यांनी प्रस्तावित केला. ठीक आहे, पण याच्यात पण काही एवढा अवघड नव्हता प्रश्न, थोडाफार अभ्यास असला तर हे पण उत्तर निघून जातं. बघा आता हा आपल्या टप्प्यातला प्रश्न आहे बरं का, आता हा पण चुकू द्यायचा नाही. ब्रास हा मिश्र धातू खालीपैकी कोणत्या घटकाने बनलेला आहे. बघा, ब्रास आपल्याला कोणत्या घटकापासून बनलेला आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर बघा मित्रांनो, ब्रास हा यात दोनच घटक असते, तीन घटकाचं काम असतं त्यात, तीन घटकाचं काम असतं, दोन असते, कॉपर 80% आणि झिंक 20%. कॉपर 80 आणि झिंक 20% आलं उत्तर. कॉपर 80 झिंक 20% ब्रास त्याच्यापासून बनतो. ठीक आहे, बघा आता स्टेनलेस स्टीलचं पण आलं तर बरं का, मग परीक्षामध्ये ते विचारलं होतं आणि ते पण एकदम सोपं होतं, पण तसे प्रश्न विचारता आयोग, त्याच्यामुळे हे मिश्र धातू वगैरे थोडंफार लक्ष द्यायचं याच्यावर. म्हणजे जास्त अवघड विचारत नाही बरं का आयोग, एवढा अवघड विचारत नाही आयोग, कारण कंबाईन ना आपल्या वेळेत सॉल्व पण झाला पाहिजे. हा काही काही प्रश्न मान्य करतो की जास्त अवघड विचारतच आयोग, कारण तर आता तेवढा अधिकार आहेच आयोगाला, पण आपल्याला पण ते प्रश्न टॅकल करता आलेच पाहिजे. आपण पण त्या हिशोबानं आयोग जसं विचारत तसं आपण अभ्यास पण करता आला पाहिजे. ओके, फिनॉल हे डॅश फिनॉल हे आहे, ॲरोमॅटिक संयुग आहे, ॲलिफॅटिक संयुग आहे, तर हेट्रोसायक्लिक संयुग आहे का वरील वेकी नाही. तर बघा काय म्हणतं, फिनॉल हे ॲरोमॅटिक संयुग आहे. कसं आहे फिनॉल हे, कसं आहे ॲरोमॅटिक संयुग आहे, फिनॉल हे कसं आहे ॲरोमॅटिक संयुग आहे. बघा ठीक आहे, हा प्रश्न पण आपला जमला. विरंजक चूर्ण वापरून पाण्याला निर्जंतुक करताना निर्जंतुक प्रक्रिया कशामुळे होते. बघा आता हा प्रश्न पण टॅकल करायचा, कारण का माहिती का असे प्रश्न टॅकल करायचेच, कारण इल्युमिनेशन हा प्रश्न सुटतो. बघा, क्लोरीन वायू, हायड्रो हायपोक्लोरस आम्ल, नवजात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. बघा काय म्हणतं, विरंजक चूर्ण वापरून पाण्याला निर्जंतुक करताना निर्जंतुक प्रक्रिया कशामुळे होते ना, तर क्लोरीनचं वायू तर यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, हा ऑप्शन गेला. हायड्रोक्लोरस आम्ल यायला पाहिजे आणि एक नवजात ऑक्सिजन असतं, कारण त्याचे ते ऑक्सिजनचं काम पडतं, म्हणून हा ऑप्शन अ ब क येतं. पण कार्बन डायऑक्साईडचं इथे काही काम नाही आहे, कार्बन डायऑक्साईडचं काम नाही आहे, त्याच्यानुसार तुम्ही उत्तर काढू शकत होता. ड सगळ्यामध्ये आहे म्हणून तुम्ही हे तीन ऑप्शन ड म्हणून इलिमिनेशन इलिमिनेट करू शकत होता. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर काय त्याचं अ ब क. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये कर्पार गुहिकेची क्षमता अधिक होती. बघा, आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये कर्पार गुहेची क्षमता अधिक होती, तर कोण, निअंडरथल मॅन, जावा मॅन, पेकिंग मॅन का क्रो मॅग्नॉन मॅन. ठीक आहे, तर हे कोण होते, क्रो मॅग्नॉन मॅन होते. ओके,
क्रोमॅग्नॉन मॅन होते, ते आधुनिक मानवापेक्षा यांच्या पूर्वजांमध्ये कृपारोग्याची क्षमता अधिक होती, लक्षात ठेवा क्रोमॅग्नॉन मॅनच. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? बघा अरे आपल्या टप्प्यातला आहे, प्लॅटिपस असतो तो. असे प्रश्न नाही चुकायचे मित्रांनो, मी म्हटलं ना 7-8 प्रश्न आपल्या याच्यातलेच असते आणि एकदम इजी असते लगेच. कोण होतो तो? प्लॅटिपस, सस्तन प्राणी अंडी घालतो. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे? बघा मी म्हटलं ना आपल्या टप्प्यातले 7-8 प्रश्न बघा मिळेल म्हणजे मिळेल. कोण? मगर. तर 4 कप्पे कोणला आहे? मगरीलाचे ना. तर उत्तर आहे मगर. पानांवरील केवळा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? बघा आता हा पण आपल्या टप्प्यातलाच प्रश्न आहे. पानांवरील केवळा रोग कशामुळे होतो? तर तो लोहामुळे होतो, माहीत पाहिजे आपल्याला. फेरस, ठीक आहे, लोह. केवळा रोग बोरान, ठीक आहे, आता ते पानांची कमतरता वगैरे बोरांचं पण त्याच्यावर हे दिलेलं आहे, ठीक आहे. बोरांविषयी काढायची मॉलिब्डेनमचं, कोबाल्टविषयी म्हणजे थोडंफार हे बघून घ्यायचं प्लांटविषयी, ठीक आहे. तर आपला प्रश्न सुटते मित्रांनो. नंतर बघा आता 80 झाले, 81. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धत खालपैकी कोणी शोधून काढली? बघा आता वनस्पती वर्गीकरणाची विचारली त्यांनी, गुणावर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धत बेंथम आणि हुकर आहे. कोण? बेंथम आणि हुकर. हा पण आला. नंतर वनस्पती वर्गीकरणात खालपैकी पायाभूत घटक कोणता म्हणतो? म्हणजेच पायाभूत आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे सगळ्यात खालचा म्हणजेच कोणती स्पेसीज, जीन्स, फॅमिली का ऑर्डर? तर पायाभूत विचार ना आपल्याला, तर ती कोणती आहे? स्पेसीज आहे. कोणती आहे? स्पेसीज, सगळ्यात खालची, ठीक आहे, स्पेसीज, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. उत्तर, हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहेत. बघा अ ड ई का के? बघा आता येथे हे मित्रांनो, शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस. बघा कॅल्शियम आणि फॉस्फरस जर म्हटलं विटॅमिन डी येऊ शकतं का के येऊ शकतं? मग के तर आहेच, हे दोन तर येतच नाही, ठीक आहे, हे दोन तर येतच नाही. शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी कोण जबाबदारी म्हणतं? ठीक आहे. आता मित्रांनो याचं उत्तर, 83 नंबरचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी, मी हा प्रश्न ठेवलेला आहे. हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार आहे व्हिटॅमिन जीवनसत्व ड का जीवनसत्व के, व्हिटॅमिन डी का व्हिटॅमिन के, ठीक आहे. याची तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या. बघू किती जण याचं उत्तर जमतं. अंड्यातील कोणत्या भागात प्रथमता म्हणजे प्रमुखता प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात? ठीक आहे, पूर्णान्न कोणाला म्हणतात? पांढरा बलक. कशाला? बाहेरचा जो असतो ना त्याला पांढरा, पिवळा नाही बरं का, आतला नाही का पिवळा, तर बाहेरचा पांढरा बलक असतो ना तो, त्याला पूर्णान्न असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय? 1 आहे. पुढचं आता याचं उत्तर द्या बरं का मित्रांनो, 83 म्हणजे कमेंट बॉक्समध्ये टाका 83 नंबर आणि उत्तर द्या. 2 किंवा 4 पैकी उत्तर आहे, तुम्ही सांगा. म्हणजे मी सांगत ते 2-4 असेल, 1-3 काही बनवू शकतो, पण याचं उत्तर तुम्ही 83 नंबर उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. 85 बघा आता आजचा लास्ट प्रश्न आहे हा आपला सायन्सचा, नंतर मॅथ लागतं. मॅथ आपण दुसऱ्या याच्यात बघू. ओके, डॅशचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणजेच अँटीफंगल म्हणून केला जातो. कार्बामिथेनॉल, बेनिमॉल, थायोसल्फेट, बेंझोइक ऍसिड, ठीक आहे, कशाचा केला जातो मित्रांनो? तर तो कोणता आहे? बेंझोइक ऍसिडचा, ठीक आहे, बेंझोइक ऍसिडचा केला जातो फळांसाठी बुरशीरोधक म्हणून. ठीक आहे, तर बघा मित्रांनो आपण आता हे प्रश्न बघितले, आता हे मॅथचे रिजनिंगचे प्रश्न लागलेले, आपण हे मॅथ रिजनिंग नंतर दुसऱ्या याच्यात बघू. पण आता आपल्याला जे प्रश्न बघितले आता आपण मित्रांनो जेवढे, ओके, 15 करंटचे सोडून दिले, 15 आपण कोणते मॅथ रिजनिंग सोडून दिले, 30 सोडून दिले, 70 प्रश्न आपण बघितले. तर या प्रश्नातून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि ज्या ज्या प्रश्नात मी तुम्हाला उत्तर प्रश्न विचारलेले त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. ओके, तर थँक्यू मित्रांनो, याचा नक्की फायदा होईल. आणि असंच प्रत्येक प्रश्नाला काय करायचं, टॅकल करण्याचा तुम्ही अप्रोच ठेवायचा. प्रत्येक प्रश्न तुम्ही असा शांत चित्तेने वाचायचा. एकच तास असतो, मला माहिती जास्त घाईगरबड असती, परंतु जे प्रश्न आपल्याकडून सुटते ना ते प्रश्न पहिले प्रथम सोडवायचे, आणि जे समजा जास्तच फॅक्च्युअल आहे काहीच माहीत नाही त्याच्याविषयी, तर मग ते बाजूलाच टाकून द्यायचे. ते नाही सॉल्व्ह झाले तरी चालते,
पण जे सवाल होतात किंवा ज्या प्रश्नाचं इलिमिनेशन करून आपण उत्तर काढू शकतो ना, तर अशा प्रश्नाचं उत्तर काढायचं मित्रांनो. ओके, तर थँक्यू मित्रांनो, तुम्ही चांगला अभ्यास करा. आता दिवस कमी राहिले आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. ओके, तर आपण आता अजून पुढे अजून याची व्हिडिओ बनवू, ठीक आहे? तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं लेक्चर. ओके, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.